कल्पनेच्या बाबतीतल्या काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला होता आणि आज त्यापुढील भाग आपण बघणार आहोत. तर पहिला जो मुद्दा आहे की स्रोतसांचं कार्य काय आहे, तर कालच्या सेशनमध्ये आपण स्रोतसांच्या काही कार्यांची माहिती बघितली होती, जसं की परिणाम अपद्यमान धातूंचं अभिवहन करणं असेल, किंवा उत्तर धातूपर्यंत पोषक अंश पुरवणं असेल, किंवा पोष्य धातूंपर्यंत पोषक अंशाचं श्रवण करणं असेल, या त्रिदोषांच्या बाबतीत शरीरात संचारासाठी मार्ग उपलब्ध करून देणं असेल, मनाला इंद्रिय प्रदेशापर्यंत जाण्यासाठी मार्ग उपलब्ध करून देणं आहे, किंवा मनाला शरीरात राहण्यासाठी एक अधिष्ठान प्राप्त करून देणे, किंवा ज्यांचं स्पेसिफिक संचरण किंवा कार्यक्षेत्र आहे आणि ज्यांच्या उत्पत्ती आणि विनाशाची सायकल जी सुरू आहे, तर त्या अशा शरीरातल्या सगळ्या भावघटकांच्या पोषणासाठी मार्ग उपलब्ध करून देणं, ही सगळी स्रोतसांची कार्य आपण काल बघितली होती. त्या व्यतिरिक्त सुद्धा स्रोतसांची काही कार्य संहितेमध्ये वर्णन केलेली आहेत. तर चरक विमानस्थानाचा जो पाचवा अध्याय आहे, त्या पाचव्या अध्यायामध्ये जो 3 नंबरचा श्लोक आहे 249 पेज नंबर वरती, तिथे त्यांनी स्रोतसांची 2 कार्य आपल्याला सांगितले. पहिलं कार्य काय सांगितलंय की सर्वे ही भावा पुरुषे न अंतरेण स्रोतांशी अभिनिर्वर्तनते, म्हणजे शरीरातल्या सगळ्या भाव पदार्थांची उत्पत्ती किंवा अभिव्यक्ती ही जी आहे ती स्रोतसांमार्फतच होणार आहे. आणि ह्या अभिनिर्वर्तनतची टीका त्यांनी दिली आहे. टीकेची जी तिसरी ओळ आहे त्यात काय म्हटलंय त्यांनी, अभिनिर्वर्तंत इति संतान न्यायन, म्हणजे काल आपण बघितलं होतं की शरीरात जे काही भाव घटक आहेत त्यांची उत्पत्ती आणि विनाशाची सायकल ही अविश्रांतपणे सुरू असते, आणि हे जे कार्य आहे उत्पत्ती आणि विनाशाचं ते कुठे घडणार आहे, तर ते स्रोतसांमध्ये घडणार आहे किंवा स्रोतसांमार्फत घडून येणार आहे. म्हणून भाव पदार्थांच्या उत्पत्तीसाठी त्यांचं महत्व आहे. आणि अभिव्यक्तीच्या बाबतीत आपल्याला माहितीये की सर्वप्रथम आकाश महाभूताची उत्पत्ती झाली आणि त्यानंतर वायू, तेज, जल आणि पृथ्वी अशा सिक्वेन्सनी त्यांची उत्पत्ती झाली, आणि उत्तरोत्तर महाभूतांच्या निर्मितीमध्ये पूर्वपूर्व अशा सगळ्या महाभूतांचा रोल आहे. म्हणून पार्थिवादी 4 महाभूतात्मक कुठल्याही भाव पदार्थांच्या अभिव्यक्तीसाठी आकाश महाभूताची आवश्यकता आहे, आणि जे आकाश महाभूत शरीरामध्ये स्रोत स्वरूपात उपलब्ध आहे, म्हणून कुठल्याही भाव पदार्थांच्या अभिव्यक्तीसाठी स्रोतसांची आवश्यकता आहे असं आपण म्हणू शकतो. दुसरं जो कार्य दिलंय ते त्याच श्लोकामध्ये त्यांनी काय म्हटलंय पुढे, क्षयम वापी अभिगच्छंती, म्हणजे वा या शब्दाने वाक्यशेष असा अर्थ जर आपण घेतला तर कुठल्याही भाव पदार्थांचा क्षय किंवा त्यांची वृद्धी जी आहे ती स्रोतसातच होणार आहे, किंवा त्या क्षय किंवा वृद्धीचं मॅनिफेस्टेशन जे आहे ते स्रोतसांद्वारे होणार आहे, असं एक कार्य आपण स्रोतसांचं म्हणू शकतो. तिसरं जे कार्य दिलेलं आहे ते चरक सूत्रस्थानाचा जो 28वा अध्याय आहे, तर त्या 28व्या अध्यायामध्ये 5 नंबरचा जो श्लोक आहे 177 पेज नंबर वरती, तिथे त्यांनी काय म्हटलंय, ते शांतु मलप्रसाद आख्यानाम धातूनाम स्रोतांशी अयन मुखाने, म्हणजे काय तर परिणमनानंतर उत्पन्न होणारे जे प्रसादभूत धातू आहेत आणि मल आहेत त्यांचा प्रवेश मार्ग आणि गमन मार्ग या दोन्ही रूपामध्ये स्रोतस जी आहेत ती शरीरामध्ये कार्य करतात. याच्या टीकेमध्ये दिलेलं आहे बघा, टीकेची जी दुसरी ओळ आहे त्यांनी काय म्हटलंय, एतेन मलानाम धातूनामच यत एव आयतनम तदेव प्रवेश मुखमिती न अन्येन प्रवेशो न अन्येन च गमनमिती उत्तम, म्हणजे ही स्रोतस जी आहे ती धातू आणि मल या दोन्हीच्या पण प्रवेश आणि गमन मार्ग स्वरूपात कार्य करतात. आणि याच श्लोकाच्या पुढच्या ओळीमध्ये त्यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली की तानी यथा विभागेन यथा स्वम धातूनाम पूरयंती, म्हणजे आतापर्यंत आपल्याला स्रोतसांद्वारे पोषक अंशाचं वहन होऊन फक्त धातूंचं पूरण होणार आहे एवढी गोष्ट माहित होती, पण त्यांनी या धातू पूरणाचे पण 2 वैशिष्ट्य इथे सांगितले. एक आहे यथा विभागेन आणि दुसरं आहे ते यथास्वम. तर या यथा विभागेनची टीका त्यांनी दिली आहे. टीकेची जी 6वी ओळ आहे त्यात त्यांनी काय म्हटलं, यथा विभागेन इती यस्य धातो हो यो विभाग प्रमाणम तेन एव प्रमाणेन पूरयती तादृक प्रमाणेन एव पुष्यंती न अधिक न्यून इति अर्थ, म्हणजे काय तर ज्या धातूला जेवढ्या प्रमाणात पोषक अंशाची आवश्यकता आहे त्या पोषक अंशाचं सिलेक्शन तेवढ्या प्रमाणात करून त्या पोषक अंशाने त्या धातूचं पूरण करणं हे काम जे आहे ते स्रोतसांचं आहे. आणि यथास्वमची टीका दिलीय, यथास्वमच्या टीकेमध्ये त्यांनी काय म्हटलंय, यथास्वमिती यद्यस्य पोषम तच्च तत् पुरयती, म्हणजे काल पण आपण बघितलं होतं की ज्या धातूचा पोषक अंश आहे त्याचं त्याच्याच पर्यंत गमन होणं त्याचं तिथेच जाऊन श्रवण होणं हे स्रोतसांद्वारे अपेक्षित आहे. म्हणजे एखाद्या भाव विशेषाच्या पोषणासाठी योग्य प्रमाणात पोषक अंशाचं सिलेक्शन करणं त्याचं अभिवहन करणं त्याचं त्या स्रोतसाद्वारे त्यातल्या अग्निद्वारे परिणमन होणं आणि त्याचं त्याच भाव विशेषापर्यंत
पोषक अंश जाऊन त्याचं तिथे श्रवण होणं आणि मग त्या धातूची पुष्टी होणं हे सगळं जे आहे ते श्रोतसांद्वारे अपेक्षित आहे. हे श्रोतसांच्या कार्याबद्दल आपण बघितलं काल. आपण बघितलं होतं की श्रोतसांचं जे चरकाचार्यांनी वर्णन केलंय ते मूलत आणि प्रकोप विज्ञानत असं केलंय. तर हे मूलत म्हणजे जे आहे तर ते श्रोतसांच्या मूलस्थानाबाबतचं वर्णन आहे. तर मूलस्थानाचा जो अर्थ दिलाय तो चरक विमान स्थानाचा पाचवा जो अध्याय आहे त्यात 8 नंबरचा जो श्लोक आहे 251 पेज नंबर वरती त्याची टीका आहे. त्यात त्यांनी दिलंय की मूलमिती प्रभव स्थानम किंवा चरक चिकित्सा स्थानाचा जो चौथा अध्याय आहे त्या चौथ्या अध्यायामध्ये सुद्धा 10 नंबरचा जो श्लोक आहे रक्तपित्त चिकित्सेमध्ये 428 पेज नंबर वरती तिथे त्यांनी मूलस्थानाचा एक अर्थ आपल्याला दिलाय. ते वरती काय सांगितलंय की प्रिहानम च यकृच्चैव तदधिष्ठाय वर्तते श्रोतांसी रक्तवाहिनी तन मुलानी ही देहिनाम. या मुलानी ही जी टीका सुद्धा त्यांनी खाली दिली की अस्मद रक्तस्यापि यकृत प्रिहानव एव प्रधान स्थानम तेन रक्त संयोगादि निष्पन्नस्य रक्तपित्तस्य तदेव स्थानम इति भाव. म्हणजे मूलस्थानाचा इथे प्रधान स्थान असा अर्थ सुद्धा घेतलेला आहे त्यांनी. म्हणजे मूलस्थान म्हणजे नेमकं काय उत्पत्ती होते किंवा प्रकर्षाने अभिव्यक्ती होते जी श्रोतसांचं प्रधान स्थान आहे जिथे त्यातून वहन होणाऱ्या भावपदार्थाची क्षय किंवा वृद्धी होते किंवा ती प्रकर्षाने अभिव्यक्त होते आणि जे श्रोतस परीक्षणाचं विशेष स्थान आहे. म्हणजे काय तर श्रोतसांचं कार्य आपण बघितलं की त्यातल्या भावपदार्थांची उत्पत्ती त्याच्या पोषक अंशाचं सिलेक्शन करणं त्यांचं परिणमन करणं अभिवहन करणं उत्तरधातूला पोषक अंश पुरवणं आणि त्यांचं निर्हरण करणं हे जे सगळं कार्य आहे ते श्रोतसांद्वारे व्यवस्थित होत आहे की नाही हे रिफ्लेक्ट कुठे होणार आहे त्याचं परीक्षण आपण कसं करणार आहोत तर ते मूलस्थानाच्या परीक्षणावरून आपण समजून घेणार आहोत. दुसरं आपण रक्तपित्त संप्राप्तीच्या वेळी चरक सूत्रस्थानाच्या 20व्या अध्यायातला एक श्लोक बघितला होता. 8 नंबरचा जो श्लोक आहे चरक सूत्रस्थान 20व्या अध्यायातला 113 पेज नंबर वरती तिथे दोष स्थानाच्या बाबतीत टीकेमध्ये काही गोष्टी सांगितल्या. त्या जर अतिदेश तंत्र युक्तीने आपण मूलस्थानाच्या बाबतीत लागू करायचं म्हटलं तर त्यांनी तिथे काय म्हटलंय तथापि इदम वैशेषिकम स्थानम ज्ञेयम यतो अत्र प्रायो वातविकारा भवंती भूताश्च दुर्जया अत्रच विजिते वाते सर्व वातविकार अवजयति. हे जर आपण मूलस्थानांच्या बाबतीत लागू करायचं म्हटलं श्रोतसांच्या तर आपण काय म्हणू शकतो की त्या त्या श्रोतसाचे किंवा त्या त्या भावघटकाचे व्याधी जे आहेत ते प्रामुख्याने मूलस्थानाच्या ठिकाणी होणार आहेत आणि असे जर व्याधी उत्पन्न झाले तर ते दुर्जय असणार आहेत आणि त्या मूलस्थानी गामित्व असणाऱ्या औषधींचा वापर करून जर तिथे त्यावर विजय मिळवला तर शरीरात इतर ठिकाणी आढळणाऱ्या त्या श्रोतसांच्या व्याधीवर सुद्धा आपल्याला विजय मिळवता येतो. मग चरक विमान स्थानाचा जो 5वा अध्याय आहे तर त्या 5व्या अध्यायामध्ये जो 7 नंबरचा श्लोक 8 नंबरचा श्लोक आहे सॉरी तर तिथे प्रत्येक श्रोतसांच्या मूलस्थानाचं त्यांनी वर्णन केलंय. म्हणजे उदाहरण म्हणून बघायचं झालं तर पहिलं त्यांनी जे दिले 250 पेज नंबर वरती इथे काय म्हटलंय की तत्र प्राण महानाम स्रोतसाम हृदय मूलम महास्रोतसश्च. प्रत्येक स्रोतसाचं जर तुम्ही मूल स्थान पाहाल तर शेवटी त्यांनी एक च दिलंय तर हा चकार म्हणजे काय तर तो अनुक्तासाठी आहे. म्हणजे इथे वर्णन केलेली तेवढीच मूलस्थानं आहेत का तर तसं नाहीये. काही स्रोतसांच्या बाबतीत आपण बघू शकतो की चरकाचार्यांनी आणि सुश्रुताचार्यांनी जी मूलस्थानं सांगितली त्यामध्ये पण मतांतर आहेत. म्हणजे की मूलस्थानं जी आहेत ती इथे ग्रॉसली सांगितलेली आहेत आणि त्याशिवाय सुद्धा त्या स्रोतसाची काही मूलस्थानं असू शकतात. म्हणजे आताच आपण प्राण व श्रोतसाच्या बाबतीत बघितलं की हृदय आणि महास्रोतस हे मूल स्थान दिलंय तर सुश्रुताचार्यांनी हृदय आणि रसवाहिनी किंवा प्राणवाहिनी धमनी असं मूलस्थान दिलंय. चरक संहितेचा जो सिद्धिस्थानाचा 9वा अध्याय आणि 9व्या अध्यायामध्ये जो 4 नंबरचा श्लोक आहे 716 पेज नंबर वरती तिथे त्यांनी काय म्हटलंय शिरसी इंद्रियाणी इंद्रिय प्राणवाहानीच्या स्वरूपांशी सूर्यमेव गभस्तय संश्रितान. म्हणजे प्राणवह स्रोतसांचं त्यांनी शिर हे सुद्धा एक स्थान सांगितले आणि टीकेमध्ये काय म्हटलंय 717 पेज नंबर वरती जी डाव्या बाजूला टीका आहे त्या टीकेमध्ये वरतून 10वी ओळ आहे तिथे काय म्हटलंय त्यांनी इंद्रिय प्राणवाहानी स्रोतांशी यदियपि प्रदेशांतरे अपि भवती तथापि शिरसी विशेषेण एव येतानी प्रबद्धानी इती सूर्यमेव गभस्तये इति दृष्टांतेन दर्शयति. म्हणजे इथे सूर्यमेव गभस्तये म्हणजे सूर्य किरणे जशी सूर्यामध्ये आश्रित असतात तशा प्रकारे जरी प्राणवहादी स्रोतस शरीरामध्ये दुसऱ्या ठिकाणी सुद्धा सिच्युएटेड असतील तरी सुद्धा ती शिराच्या ठिकाणी विशेषतः प्रबद्ध आहेत. म्हणजे
फक्त हृदय आणि महास्रोतस एवढीच प्राणव स्रोतसाची मूल स्थान नसून रसवाहिनी किंवा प्राणवाहिनी धमनी किंवा शिर ही सुद्धा प्राणव स्रोतसाची मूल स्थान आहेत असं आपण म्हणू शकतो. तसंच मेदोह स्रोतसाचं इथे चरक विमान स्थानाचा जो पाचवा अध्याय त्यात 7 नंबरचा जो श्लोक आहे तिथे मेदोह स्रोतसाचं मूल स्थान त्यांनी काय दिलंय 250 पेज नंबर वरती त्यांनी म्हटलंय मेदोहानाम स्रोतसाम वृक्क मूलम व पावहनम च. आणि सुश्रुताचार्यांनी कटी आणि वृक्क अशी मेदव स्रोतसाची मूल स्थान दिली आहेत. तर चरक सूत्रस्थानाचा जो 21वा अध्याय आहे त्या चरक सूत्रस्थानाच्या 21व्या अध्यायामध्ये जो 9 नंबरचा श्लोक दिलेला आहे 117 पेज नंबर वरती तिथे त्यांनी काय म्हटलंय बघा मेदो मांस अतिवृद्धत्वात जलस्पिक उदरस्तन अयथा उपचय उत्साहो नरो अति स्थूल उच्च. ते म्हणजे आपल्याला माहितीये की स्थौल्याच्या बाबतीत अतिसंपूर्णामुळे किंवा मेदधात्वाग्नी मानले झाल्यामुळे मेदाचा अयथा किंवा विकृत असा उपचय होणार आहे. आणि असा विकृत जो मेद आहे तो शरीरामध्ये कुठे साठणार आहे तर स्पिक स्तन आणि उदर या ठिकाणी त्याची संचिती होणार आहे विशेषत्वाने. आणि मग त्यांचं स्पिक स्तन उदर लंबन हे लक्षण आपल्याला दिसणार आहे. म्हणजे त्या विकृत मेदाचा जिथे संचय होतोय अशी स्पिक स्तन उदर ही सुद्धा मेदोह स्रोतसाची मूल स्थान आहेत असं आपण म्हणू शकतो. हे झालं मूल स्थानांच्या बाबतीत. आता तिसरा जो मुद्दा आहे की या स्रोतस दृष्टीचे हेतू काय आहेत. तर स्रोतस दृष्टीचे सामान्य हेतूंचं वर्णन चरकाचार्यांनी विमान स्थानाचा जो 5वा अध्याय आहे तर त्या 5व्या अध्यायामध्ये जो 23 नंबरचा श्लोक आहे तिथे त्यांनी स्रोतस दृष्टीचे सामान्य हेतू सांगितलेत 252 पेज नंबर वरती. त्यांनी काय म्हटलंय आहारश्च विहारश्च यस्या दोष गुणैहि समः धातुभिः विगुणश्चापि स्रोतसाम स प्रदूषक. म्हणजे दोषांच्या गुणांच्या समान आहार विहार किंवा मानसभावांमुळे म्हणजेच समानेन समानस्य वृद्धी या न्यायाने काय तर स्वतःच्या प्राकृत मानापेक्षा वाढलेले दोषच त्यांना इथे अपेक्षित आहेत क्षीण दोष नाहीत. का तर त्यांनी टीकेत दिले बघा याच श्लोकाच्या दोष गुणैहि सम इति अनेन दोष अतिवर्धकत्वं दर्शयति क्षीणाश्च दोषा न अन्य दृष्टिं कुर्वन्ति किंतु स्वयमेव क्षीणस्व लिंगा. म्हणजे क्षीण दोष जे आहेत ते क्षीण दोष स्वतःच्या प्राकृत मानापेक्षा ऑलरेडी कमी प्रमाणात आहेत त्यामुळे ते त्यांची लक्षणं किंवा त्यांचं कार्य जे आहे ते व्यवस्थितरित्या मॅनिफेस्ट करू शकत नाही तेवढ्या प्रमाणात मॅनिफेस्ट करू शकत नाही तर ते दुष्यांची दृष्टी काय घडून आणणार आहेत. आणि अशाच प्रकारचा रेफरन्स चरक सूत्रस्थानाचा जो 17वा अध्याय आहे त्यात 62 नंबरचा श्लोक आहे 102 पेज नंबर वरती तिथे त्यांनी क्षीण दोष व्याधी का उत्पन्न करू शकत नाही त्याच्या असंच प्रकारे कारण दिलंय. त्यांनी काय म्हटलंय दोषा प्रवृद्धा स्वम लिंगम दर्शयंती यथाबलम क्षीणा जहती लिंगम स्वम समाहा स्वम कर्म कुरुते. तर त्याच्या टीकेमध्ये त्यांनी दिलंय की लिंगम स्वम जहती इति अनेन क्षीणानाम प्रकृती लिंग क्षय व्यतिरिक्त विकार कर्तृत्व न असते इति दर्शयति यतो वृद्धा उन्मार्गगामिनो दोषा दुष्यम दूषयंतो ज्वरादीन कुर्वंती न क्षीणा स्वयमेव दुस्थितत्वात. म्हणजे इथे त्यांना स्रोतस दुष्टी करण्यासाठी प्राकृत मानापेक्षा वाढलेले म्हणजे वृद्ध दोष जे आहेत तेच अपेक्षित आहेत. आणि दुसरी जी गोष्ट दिली आहे ती म्हणजे धातुभिः विगुण चरक विमानस्थानाचा 5व्या अध्यायातला 23 नंबरचा जो श्लोक आपण बघत होतो 252 पेज नंबर वरती तर या धातुभिः विगुणची तिथे त्यांनी टीका दिली आहे. त्यात काय म्हटलंय धातुभिः विगुण इति धातु विरोधक स्वभाव इति अर्थ न तु धातु विपरीत गुण विगुण. म्हणजे धातूंच्या विपरीत गुणांचेच असं नाही तर धातूच्या प्राकृत स्वभावाला विरोध करणारे असे जे काही हेतू असतील ते स्रोतसांची दुष्टी करणारे ठरणार आहेत. आणि त्याचं एक उदाहरण त्यांनी खाली दिलंय की दिवा स्वप्न मेद्यादयो ही मेदसा समान गुणाऐव मेदो दोषक उक्ता. म्हणजे दिवा स्वप्न किंवा मेद्याहार सेवन हे जे मेदाच्या विरुद्ध गुणात्मक हेतू नाही आहेत तर समान गुणांचे आहेत. पण असे समान गुणांचे असून सुद्धा मेदाची दृष्टी ते घडवून आणतात. इथे विपरीत गुणांचे हेतू स्रोतसांची दृष्टी करत नाहीत असं जरी सांगितलेलं असलं तरी आपण जर स्रोतस दृष्टीच्या हेतूंच म्हणजे जिथे विशेष स्रोतसाची दृष्टीचे हेतू दिलेले आहेत ते जर आपण बघितलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की जसं रक्त धातू जो आहे त्याचा प्राकृत गुण जो आहे तो स्निग्ध आहे द्रव आहे आणि त्याच्या समान गुणांच्या हेतूंचं जर सेवन झालं म्हणजे स्निग्ध आणि द्रव गुणांच्या हेतूंचं जर सेवन झालं अतिरिक्त प्रमाणात तर रक्तातलं जे प्राकृत स्निग्धत्व आहे द्रवत्व आहे तर ते अतिरिक्त प्रमाणात वाढणार आहे. आणि रक्तधातूच्या प्राकृत स्वभावाला ते अतिरिक्त द्रवत्व ते अतिरिक्त
स्निग्धत्व जे आहे ते विरोध निर्माण करणार आहे, म्हणून ते समान गुणांचे असून सुद्धा रक्त व श्रोतसाची दुष्टी करणारे ठरणार आहेत. म्हणजे बघा 14 नंबरचा जो श्लोक आहे चरक विमान स्थान 5व्या अध्यायातला 251 पेज नंबरवरती इथे त्यांनी काय म्हटलंय, विदाहिनी अन्नपानानी स्निग्ध उष्णानी द्रवानी च रक्तवाहिनी दुष्यंती भजतामच्या आतपानालो. म्हणजे इथे समान गुणांचं वर्णन केलंय आणि रसधातू जो आहे तर तो सुद्धा स्निग्ध आणि द्रव अशा स्वरूपातला आहे, पण अतिचिंतेसारखा रुक्षत्व उत्पन्न करणारा हेतू जेव्हा रुग्णाद्वारे सेवन केला जातो तेव्हा रसातलं प्राकृत स्निग्धत्व आहे, प्राकृत द्रवत्व जे आहे ते कमी होऊन त्यात रुक्षत्व येणार आहे. म्हणजे इथे हेतू जे आहे ते धातूंच्या समान गुणांची नाहीये, तरी सुद्धा त्या धातूच्या प्राकृत स्वभावाला स्निग्धत्वाला द्रवत्वाला ते विरोध उत्पन्न करणारे आहेत, म्हणून ते सुद्धा रसवह स्रोतसाची दुष्टी करणारे ठरणार आहेत. म्हणजे याच अध्यायातला 13वा श्लोक जो आहे त्यात त्यांनी काय म्हटलंय, गुरु शीतमती स्निग्धमती मात्रम समष्णताम रसवाहिनी दुष्यंती चिंत्यानामच्या अतिचिंतनात. म्हणजे विगुण शब्दातून जिथे त्या धातूच्या प्राकृत स्वभावाला विरोध होत असेल, मग त्यातल्या गुणांच्या अतिरिक्त वृद्धीमुळे असेल किंवा अतिरिक्त क्षयामुळे असेल, तर ते हे दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या स्रोतस दुष्टीकर ठरणार आहेत. म्हणजे रक्ताचं द्रवत्व जास्त झाल्यामुळे हिमोरेज सारखी कंडिशन येणार असेल किंवा त्यातलं द्रवत्व कमी होऊन घनत्व वाढल्यामुळे थ्रॉम्बस फॉर्मेशन सारखी कंडिशन जरी होणारी असेल तर या दोन्ही मध्ये रक्ताच्या प्राकृत स्वभावाला विरोध असल्यामुळे रक्तवह स्रोतसाची दुष्टी घडून येणार आहे असं आपण म्हणू शकतो. हे स्रोतस दुष्टीच्या सामान्य हेतूंच्या बाबतीतला आपण बघितलं, पण प्रत्येक स्रोतसाच्या दुष्टीचे विशिष्ट हेतू सुद्धा चरकाचार्यांनी वर्णन केले. तर हे हेतू जाणून घेण्याचं महत्व काय, तर यावरून आपल्याला काय कळणार आहे की त्या हेतूंचं गामित्व आपल्याला लक्षात येणार आहे. म्हणजे हेतू सेवनामुळे दोष प्रकोप झाल्यानंतर कमी जास्त प्रमाणात सगळ्यांमध्येच रसाची दुष्टी होणार आहे. मग रसवह स्रोतसाची दुष्टी करणारे हेतू म्हणजे काय, तर हेतू सेवनामुळे झालेल्या दोष प्रकोपाने जिथे रसधातूचीच प्रकर्षाने दुष्टी घडणार आहे त्याला रसवह स्रोतस दुष्टीचे हेतू असं आपण म्हणू शकतो. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर दोन व्यक्तींना बस स्टँड होऊन जर स्टेशन पर्यंत जायचं असेल आणि एका व्यक्तीला स्टेशनचा ऍड्रेस माहित नाहीये तर त्याला 4 लोकांना विचारत तिथपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागणार आहे, पण या उलट ज्या व्यक्तीला कन्फर्मली माहित आहे स्टेशनचा ऍड्रेस कुठे आहे तो कमी वेळात आणि कन्फर्म तिथे पोहोचणार आहे. म्हणजे ही कमी वेळात पोहोचण्याची जी श्योरिटी आहे ती कमी वेळात पोहोचण्याची श्योरिटी कोण देणार आहे, तर हे गामित्व देणार आहे. म्हणजे हे हेतू जे आहेत प्रत्येक स्रोतसा दृष्टीचे दिलेले त्या हेतूंचं गामित्व जे आहे ते त्या त्या धातूंपर्यंत त्या त्या स्रोतसांपर्यंत आहे असं आपण म्हणू शकतो. मग हे हेतू जाणून चिकित्सेच्या दृष्टीने काय महत्व आहे, तर ज्या स्रोतस दृष्टीची लक्षणं आपल्याला रुग्णामध्ये आढळत आहेत त्या स्रोतसांच्या स्पेसिफिकली सांगितलेल्या हेतूंचं परिवर्जन करायला आपण रुग्णाला सांगू शकतो, किंवा ज्याला आधी अशा कुठल्या स्रोतसांच्या व्याधीचा इतिहास आहे त्याला त्या स्रोतसाचा व्याधी किंवा त्या स्रोतसाची दृष्टी पुन्हा होऊ नये म्हणून पुनर्भव चिकित्सा म्हणून सुद्धा आपण त्याला हे हेतू अवॉइड करायला सांगू शकतो. आता हे हेतूंचं सेवन झाल्यानंतर त्या हेतूंच्या सेवनामुळे स्रोतसांची दृष्टी घडून येणार आहे आणि या स्रोतस दृष्टीचा शरीरावर काय परिणाम होणार आहे, तर चरक विमान स्थानाचा जो 5वा अध्याय आहे त्या 5व्या अध्यायामध्ये जो 9 नंबरचा श्लोक आहे 251 पेज नंबरवरती तिथे त्यांनी असं सांगितलंय की तेषाम प्रकोपात स्थानस्थाश्चैव मार्गगाश्च शरीर धातवः प्रकोपमापद्यन्ते इतरेषाम प्रकोपात इतराणी च. म्हणजे काय, ही स्रोतस दुष्ट झाल्यामुळे मार्गग म्हणजे त्या स्रोतसातून ज्यांचं वहन होतंय तो शरीर धातू आणि स्थानस्थ म्हणजे ज्या धातूंनी ते स्रोतस घटित झालंय या अर्थाने किंवा मार्गग धातूवर परिणाम होऊन एंड प्रोडक्ट म्हणून तयार झालेल्या स्थायी किंवा पुष्य किंवा स्थानस्थ धातूची सुद्धा दुष्टी होते आणि इतरेशाम प्रकोपात इतराणी म्हणजे काय, तर व्हाईस वर्सा मार्गग किंवा स्थानस्थ धातूच्या दृष्टीच्या परिणामी सुद्धा स्रोतसांची दृष्टी होऊ शकते. मग या दोन्हीची एक एक उदाहरण आपण बघूया की चरक चिकित्सा स्थानाचा जो 3रा अध्याय आहे त्या 3रा अध्यायामध्ये जो 63 नंबरचा श्लोक दिलाय 404 पेज नंबरवरती तिथे त्यांनी अन्योद्युष्क ज्वराची संप्राप्ती सांगितली आहे. काय म्हटलंय त्यात, कालप्रकृती दुष्याणाम प्राप्ये व अन्यतमात बलम अन्योद्युष्कम ज्वरम दोषो रुद्वा मेदो वहासिरा. आणि याची टीका दिली आहे, त्या टीकेमध्ये काय म्हटलंय,
मेदोवह इत्यत्र मेदोवह नाडी रोधात एव मेदोदृष्टी ज्ञेया. म्हणजे एकतर आपण काल जे बघितलं होतं की फिजिओलॉजिकली मेदोवह स्रोतस आणि मेद हे एकच आहेत, तर ती सुद्धा गोष्ट यावरून आपल्याला कळू शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेदोवह स्रोतसाची दृष्टी झालीये, मेदोवह स्रोतसाचा अवरोध झालाय, तर त्यावरून आपल्याला काय जाणून घ्यायचंय की मेदाची सुद्धा दृष्टी झालीये. म्हणजे स्रोतस दृष्टीच्या परिणामी त्यातल्या मार्ग ग किंवा स्थानस्थ जो मेद आहे त्याची दृष्टी त्यांनी इथे वर्णन केली. आणि दुसरं जे उदाहरण आहे म्हणजे धातूच्या दृष्टीमुळे स्रोतसांची दृष्टी झाल्याचं, जे आपण रक्तपित्त निदान अध्यायामध्ये जो 4 नंबरचा श्लोक आहे, चरक निदान स्थानाचा दुसरा अध्याय, त्यामध्ये 205 पेज नंबरवरती त्यांनी काय म्हटलंय की तस्येव आचरतः पित्तम प्रकोपम आपद्यते लोहितम च स्वप्रमाणमती वर्तते तस्मिन प्रमाणतिवृत्ते पित्ते शरीरम प्रकोपितम शरीरम अनुसर्पदियदेव यकृत प्लीह प्रभवानां लोहितवाहनां च स्रोतसां लोहित अभिषंद गुरुणी मुखाने आसाध्य प्रतिरुंध्यात तदेव लोहितम दूषयति. म्हणजे उष्ण आणि द्रव गुणाने पित्तासह दुष्ट झालेलं रक्त जे प्रमाणापेक्षा जास्त वाढलेलं आहे ते काय करणार आहे, तर त्याच्या या सगळ्या प्रॉपर्टीजमुळे रक्त व स्रोतसांच्या मुखांना डायलेट करणार आहे. म्हणजे इथे काय झालंय, तर धातू दृष्टीचा परिणाम जो झाला जो आहे तो स्रोतस दृष्टीच्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळालाय, त्याच्यामध्ये परिणामित झालेला आपल्याला बघायला मिळालाय. पुढे त्यांनी चरक विमान स्थानाच्या 5व्या अध्यायात जो 9 नंबरचा श्लोक आपण बघत होतो 251 पेज नंबरवरती तिथे त्यांनी काय सांगितलंय की श्रोतांसी श्रोतांसी एव धातवश्य धातूनेव प्रदूषयंती प्रदुष्टा. म्हणजे दुष्ट झालेला एक स्रोतस जे आहे ते दुसऱ्या स्रोतसाची आणि दुष्ट झालेला एक धातू आहे तो दुसऱ्या धातूची दृष्टी घडवून येणार आहे. म्हणजे आवरण शिकताना आपण अमूर्त आवरणाच्या जी संकल्पना आहे तर ती इथे आपण बसवू शकतो. की उदाहरण घ्यायचं झालं तर चरक चिकित्सा स्थानाचा जो 18वा अध्याय आहे त्या 18व्या अध्यायामध्ये जो 6 नंबरचा श्लोक आहे जिथे कासाची संप्राप्ती त्यांनी दिली आहे 540 पेज नंबरवरती तिथे संप्राप्ती त्यांनी काय म्हटलंय की अधः प्रतिहतो वायू ऊर्ध्व स्रोतस समाश्रित उदान भावम आपन्न कंठे सक्तस तथा उरसी. म्हणजे आपण ज्या स्रोतसातून वाहतोय त्याच्या दृष्टीच्या परिणामी प्राण ज्या स्रोतसातून वाहायला लागलाय त्याची दृष्टी झालीये. म्हणजे काय झालंय, तर एका स्रोतसाच्या दृष्टीचा परिणाम जो आहे तो दुसऱ्या स्रोतसावर झालाय आणि अपानावृत्त उदान. चरक विमान स्थानाचा जो 5व्या अध्यायातला आपण श्लोक बघत होतो त्यात त्यांनी अजून याचं स्पेसिफिकेशन जे आहे ते चक्रपाणी टीकेमध्ये दिलंय. काय म्हटलंय त्यांनी 251 पेज नंबरवरती 9 नंबरचा जो श्लोक आहे त्याची टीकेची खालून 4थी जी ओळ आहे. त्यांनी म्हटलंय की श्रोतांसी धातवश दुष्टा प्रत्यासन्नानी श्रोतांसी धात्वांतराणी च स्वदोष संक्रांत्या दूषयंती इति अर्थ. म्हणजे दुसऱ्या स्रोतसाची किंवा दुसऱ्या धातूची दृष्टी होणार आहे, पण जनरली हे दुसरे स्रोतस किंवा धातू कोण असणार आहे, तर ते प्रत्यासन्न स्रोतस किंवा प्रत्यासन्न धातूच असणार आहे. म्हणजे दुष्ट झालेलं एक स्रोतस जे आहे ते त्याच्या प्रत्यासन्न असणाऱ्या दुसऱ्या स्रोतसाची दृष्टी करणार आहे आणि दुसरं दुष्ट झालेला एक धातू जो आहे तो त्याच्या प्रत्यासन्न असणाऱ्या दुसऱ्या धातूची दृष्टी करणार आहे. म्हणजे प्रत्यासन्न स्रोतसाची दृष्टी होते तर ते चरक चिकित्सा स्थानाचा जो 28वा अध्याय त्या 230 नंबरचा जो श्लोक आहे तिथे आपण बघू शकतो. सहाशे 26 पेज नंबरवरती त्यांनी पित्तावृत्त अपानाची लक्षणं दिली आहेत आणि त्यात काय म्हटलंय, लिंगम पित्तावृत्ते अपाने रजसच्या अतिवर्तनम भिन्न आमश सॉरी हरिद्र मूत्र वर्चस्वम तापस्य बुध मेढ्रयो लिंगम पित्तावृत्ते अपाने रजसच्या अतिवर्तनम. म्हणजे इथे काय झालंय, तर अपान ज्या स्रोतसातून वाहतोय तिथे पित्ताचे मॉलिक्युल येऊन डिपॉझिट व्हायला लागल्यामुळे अपानाच्या वहनाला अडथळा झालाय आणि हरिद्र मूत्रता हरिद्र पुरुषत्व गुतमेढ्रताप आणि रजाचं अतिवर्तन ही लक्षणं दिसायला लागली आहेत. म्हणजे ग्रॉसली इथे जरी अपान वह स्रोतस सांगितलेलं आहे तरी त्यात आपल्याला माहिती की मूत्रवह पुरुषवह आणि अर्थवह अशी तिन्ही स्रोतस त्याच्या अंतर्भूत आहेत आणि या तिन्हीची लक्षणं त्यांनी दिली आहेत. म्हणजे मूत्रवाहाची पण आहेत पुरुषवाहाची पण आहेत आणि अर्थवाहाची पण आहेत असं का, तर ही तिन्ही स्रोतस जी आहेत ती प्रत्यासन्न आहेत. म्हणजे पित्तावृत्त अपानाची कंडिशन झाली आणि एखाद्या रुग्णामध्ये फक्त मूत्राशी संबंधित लक्षणं दिसायला लागली तर पॉसिबिलिटी आहे की पुढे चालून त्याला पुरुषवाहाची आणि स्त्री आणि अर्थवाहाची सुद्धा लक्षणे दिसू शकतात. का, तर ते प्रत्यासन्न स्रोतस आहे. आणि अशाच प्रकारचं वर्णन जे आहे ते चरक चिकित्सा स्थानाचा जो 19वा अध्याय अतिसार चिकित्सेचा त्यामध्ये जो 5 नंबरचा श्लोक आहे 548 पेज नंबरवरती
जिथे वाता जो अतिसाराची लक्षण त्यांनी दिली आहेत त्यात काय म्हटलंय त्यांनी, तस्य रूपाणी विज्जलम आमम विप्लुतम अवसादी रुक्षम द्रवम सशूलम आमगंधीम इशत शब्दम अशब्दम वा विबद्ध मूत्र वातम अतिसार्यते पुरुषम। म्हणजे इथे वाताच्या अतिसाराच्या लक्षणात पुरुष व स्रोतसांच्या लक्षणासोबतच मूत्र व स्रोतसाच विबद्ध मूत्र हे लक्षण सुद्धा आलंय, म्हणजे पुरुष व स्रोतसाची दृष्टी झालीये आणि त्याच्या परिणाम स्वरूपामध्ये त्याच्या प्रत्यासन्न असणाऱ्या मूत्र व स्रोतसाची सुद्धा दृष्टी झालीये हे इथे आपल्याला लक्षात येईल। दुसरं जे आपण बघितलं होतं की प्रत्यासन्न धातूची दृष्टी होते, म्हणजे चरक निदान स्थानाचा जो चौथा अध्याय आहे, चौथ्या अध्यायामध्ये जो 7 नंबरचा श्लोक आहे 212 पेज नंबर वरती, तिथे आपल्याला माहिती की प्रमेहामध्ये श्लेष्म्याचा प्रकोप होतो आणि त्यानंतर सुरुवातीला मेधाची दृष्टी होते आणि ह्या मेधाच्या दृष्टीनंतर जी त्यांनी जी घटना दिलीये 8 नंबरच्या श्लोकामध्ये 213 पेज नंबर वरती, सविकृतो दुष्टेन मेधसा उपहित शरीर क्लेद मांसाभ्याम संसर्गम गच्छति क्लेद मांसयो हो अतिप्रमाण अभिवृद्धत्वात। म्हणजे मेधानंतर मांसाच्या दृष्टीचं त्यांनी इथे एक कारण दिलंय की त्यांचं प्रमाण ऑलरेडी शरीरामध्ये जास्त असतं, पण दुसरं कारण जे आहे की मांस जे आहे ते मेधाचं प्रत्यासन्न धातू आहे म्हणून कदाचित मेधाच्या दृष्टीनंतर मांसाची दृष्टी होते असं सुद्धा आपण म्हणू शकतो। आणि चरक विमान स्थानाचा जो 5व्या अध्यायातला श्लोक आपण बघत होतो, त्या 5व्या अध्यायातल्या 9व्या श्लोकामध्ये त्यांनी एक सिद्धांत पुढे सांगितलाय 251 पेज नंबर वरती, त्यांनी काय म्हटलंय, ते श्याम सर्वेशामेव वातपित्त श्लेष्माण प्रदुष्टा दोषयितारो भवंती दोष स्वभावात इति। आणि याची टीका त्यांनी दिली आहे खाली, दोष स्वभावात इति दोषाणामेव अयम स्वभावो यद दूषकत्वम न धातु अंतराणाम तेन धातूनां दुष्टी ही धातु दुष्टी ही धातुगत दोष कृत एव ज्ञेय। म्हणजे हेतू सेवनामुळे दोषांचा प्रकोप झाल्याशिवाय दुष्यांची किंवा श्रोतसांची दृष्टी होणं हे शक्य नाही, आणि अशाच प्रकारचं वर्णन त्यांनी चरक शारीर स्थानाचा जो 18वा अध्याय आहे त्या 18व्या अध्यायामध्ये सॉरी चरक शारीर स्थानाचा जो 6वा अध्याय आहे त्यात 18 नंबरचा जो श्लोक आहे 333 पेज नंबर वरती, तिथे त्यांनी सेम श्लोक सांगितलाय। काय म्हटलंय त्यांनी, तेषाम सर्वेषामेव वातपित्त श्लेष्माणो दुष्टा दोषयितारो भवंती दोष स्वभावात इति। आणि अशाच प्रकारचा रेफरन्स आपण चरक निदान स्थानाचा जो 5वा अध्याय आहे त्या 5व्या अध्यायामध्ये जो 3 नंबरचा श्लोक आहे कुष्ठ निदान अध्यायामध्ये आपण बघितलं की दुष्य जे आहेत त्या दुष्यांचं विशेषण त्यांनी दिलंय की दोष उपघात विकृता, आणि या दोष उपघात विकृताची टीका त्यांनी दिली आहे, त्यात काय म्हटलंय, दोष उपघात विकृता इत्यनेन दोष उपघातात एव धातूनां विकृतीर्भवती इति दर्शयती न दोष मंतरा धातवो दूषयंती इति अर्थ। मग थोडक्यात सांगायचं तर मग प्रत्येक व्याधीसाठी दोष प्रकोप हा महत्वाचा आहे, तर दोष प्रकोपाशिवाय व्याधीची उत्पत्ती नाही, तर मग धातू प्रदोषज विकारांचं वर्णन काय केलं, हे धातू प्रदोषज विकार म्हणजे नेमकं काय, तर चरक सूत्र स्थानाचा जो 28वा अध्याय आहे त्यात पण त्यांनी हीच कन्सेप्ट हायलाइट केली आहे। 8 नंबरचा जो श्लोक आहे 179 पेज नंबर वरती, तिथे त्यांनी काय म्हटलंय की तत्र रसादिषु स्थानेषु प्रकुपितानां दोषाणां यस्मिन यस्मिन स्थाने ये ये व्याधयः संभवंती तांस्तान यथावत अनुव्याख्यास्य। म्हणजे काय की प्रकुपित झालेले दोष ज्या ज्या रसादी स्थानी किंवा ज्या ज्या रसादी स्रोतसांना दुष्ट करतील ते त्या त्या स्रोतसांचे किंवा त्या त्या धातूंचे प्रदोषज म्हणजे त्यांची प्रकर्षाने दुष्टी झालेली आहे अशा प्रकारचे व्याधी उत्पन्न करतात। हेच सुश्रुताचार्यांनी सूत्रस्थानाचा जो 24वा अध्याय आहे त्यात 9 नंबरच्या श्लोकात सांगितलंय की दोष दुष्टेषु अत्यर्थ धातुषु संज्ञा क्रियते रसजो अयम रक्तजो अयम मांसजो अयम व्याधी। ती म्हणजे धातू प्रदोषज व्याधी म्हणजे काय, तर प्रकृपित झालेल्या दोषांनी पुढे जाऊन प्रकर्षाने त्या स्पेसिफिक धातूची दुष्टी केली आहे असं आपण म्हणू शकतो। किंवा डल्लनांनी यासाठी एक उदाहरण सांगितलंय की यथा घृतदग्ध तैलदग्ध ताम्रदग्ध लोहदग्ध इति अत्र घृतादिशब्देन घृतादिस्थो वह्निर्लक्षते एवं रसादिजो व्याधी इत्यत्र रसादिस्थित वातादि दोषाः लक्षन्ते। म्हणजे आपण कॉमनली घृतदग्ध तैलदग्ध असे टर्म्स वापरतो, पण हे दग्ध जे आहे ते प्रत्यक्ष घृतामुळे झालेलं असतं का, तर ते त्यातल्या अग्नीमुळे झालेलं असतं। तसंच नाव धातू प्रदोषज विकार आहे, पण त्यातला व्याधी किंवा व्याधी उत्पन्न कोणामुळे झालाय, तर त्या रसादी स्थित असणारे जे प्रकोपित दोष आहेत त्यामुळे त्या व्याधीची उत्पत्ती झालेली आहे। आता या स्रोतस दृष्टीचा परिणाम आपण पाहिला, आणि त्या स्रोतस दृष्टीचा शरीरावर झालेला परिणाम आपण कसं जाणून घेणार आहोत, तर तो
श्रोतसदृष्टींच्या लक्षणांवरून जाणून घेणार आहोत. आणि ही श्रोतसदृष्टीची सामान्य लक्षणं जी आहेत ती चरक विमानस्थानाच्या 5वा अध्याय जो आहे त्या 24 नंबरचा श्लोक आहे 252 पेज नंबर वरती, तिथे त्यांनी सांगितली आहेत. काय म्हटलंय त्यांनी, अतिप्रवृत्ती ही संगो वा सीराणाम ग्रंथयो अपी वा विमार्ग गमनम चपी श्रोतसाम दृष्टी लक्षण. म्हणजे इथे श्रोतसांची दृष्टीची सामान्य अशी चार लक्षण दिली आहेत. पहिलं काय सांगितलंय त्यांनी, अतिप्रवृत्ती. तर या अतिप्रवृत्तीची टीका त्यांनी दिली आहे, अतिप्रवृत्ती ही इह श्रोतो बाह्यस्य रसादे हे बोद्धव्या. म्हणजे श्रोतसातून वाहणाऱ्या रसादी धातूंची श्रोतसमुखाद्वारे जर अतिप्रमाणात निर्गमन झालं तर त्याला अतिप्रवृत्ती असं म्हणायचंय. म्हणजे संप्राप्ती मध्ये बघायचं झालं तर रक्तप्रदर असेल ज्यामध्ये रजाची अतिप्रवृत्ती आहे, प्रमेहासारखी कंडिशन आहे जिथे मूत्राची अतिप्रवृत्ती आहे, अतिसारासारखी कंडिशन आहे जिथे पुरुषाची अतिप्रवृत्ती आहे, किंवा मॉडर्न सायन्स मध्ये जे जे एक्सप्लेन केले जसं हायपर हायड्रोसिस आहे जिथे स्वेदाची अतिप्रवृत्ती आहे, किंवा हायपर क्लोरहायड्रिया आहे जिथे हायड्रोक्लोरिक ऍसिडची जास्त प्रमाणात अतिप्रवृत्ती आहे, त्या सगळ्यांना आपण यामधून समजावून घेऊ शकतो. आणि अशा भावघटकांची जर अति प्रवृत्ती झाली तर त्याचा परिणाम काय होतो, तर शरीरामध्ये धातुक्षय उद्भवतो आणि त्यामुळे वाताचा प्रकोप झालेला बघायला आपल्याला बघायला मिळतो. चरक चिकित्सा स्थानाचा जो 5वा अध्याय आहे त्या 5व्या अध्यायामध्ये जो 4 नंबरचा श्लोक आहे 433 पेज नंबर वरती, सॉरी 435 पेज नंबर वरती, तिथे गुल्माचे हेतू त्यांनी वर्णन केले. तिथे पहिलीच ओळ त्यांनी काय दिली आहे की विश्लेष्म पित्त अति परिश्रवाद्वा. म्हणजे पुरुष असेल किंवा कफ असेल किंवा पित्त असेल यांचं अतिप्रमाणात जर प्रवृत्ती झाली, अतिप्रमाणात जर श्रवण झालं तर त्याच्यासोबत पुढचे काय काय हेतू दिलेत. आणि शेवटची ओळख काय दिली की कोष्ठम प्रकोपम समुपैती वायू, म्हणजे त्याद्वारे काय होणार आहे तर वाताचा प्रकोप होणार आहे. किंवा चरक चिकित्सा स्थानाचा 28वा अध्याय, त्या 28व्या अध्यायामध्ये जो 15 नंबरचा श्लोक आहे 617 पेज नंबर वरती, तिथे त्यांनी वात व्याधीच्या हेतूंचं वर्णन केलंय. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एका हेतूचं वर्णन केलंय, तिथे काय म्हटलंय त्यांनी, दोष असृक श्रवणारती. म्हणजे शरीरात श्रोतसांमार्फत संचार करणारे दोष असतील किंवा रक्तादी धातू असतील यांची जर अति प्रमाणामध्ये प्रवृत्ती झाली तर काय होणार आहे, वाताचा प्रकोप होणार आहे. किंवा स्पेसिफिकली जर रक्ताच्या बाबतीत बघायचं म्हटलं तर चरक चिकित्सा स्थानाचा 29वा अध्याय, त्या 29व्या अध्यायामध्ये 40 नंबरचा श्लोक आहे 629 पेज नंबर वरती, इथे त्यांनी काय म्हटलंय, वरती त्यांनी वातरक्तामध्ये रक्तमोक्षणाचं महत्व सांगितलंय आणि कशा प्रकारे करायचं ते सांगितलंय. आणि 39 नंबरचा जो श्लोक आहे तिथे काय म्हटलंय, खांजादीन वातरोगांश मृत्यूंच्या अतिअवसेचनात. म्हणजे हे जे रक्त आहे त्याची अतिप्रमाणात प्रवृत्ती अतिनिर्हरण झालं तर वातव्याधीची उत्पत्ती होणार आहे, वाताचा प्रकोप होणार आहे असं त्यांनी सांगितलंय. दुसरं जी श्रोतसदृष्टीचं लक्षण सांगितलंय ते म्हणजे संग, म्हणजे भावपदार्थाच्या श्रोतसातून होणाऱ्या वहनाला अडथळा निर्माण झाला तर त्याला आपण संग असं म्हणणार आहे. हा जो संग आहे तो संप्राप्तीमध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांनी वर्णन केलाय. तर एक दोन उदाहरण आपण बघू की चरक निदान स्थानाचा जो पहिला अध्याय आहे ज्वर निदानाचा, त्यामध्ये 20 नंबरचा जो श्लोक आहे 199 पेज नंबर वरती, तिथे त्यांनी काय म्हटलंय, स यदा प्रकोपित प्रविश्य माशयम उष्मणा सह मिश्रीभूय आद्यमहार परिणाम धातू रसानाम अनुवेत्य रसस्वेद वाहानी श्रोतांसी पिधाय. तर या पिधायची टीका दिली आहे त्यांनी. उजव्या बाजूचा जो कॉलम आहे त्यामध्ये खालून दहावी वगैरे ओळ आहे, त्यात त्यांनी काय म्हटलंय, पिधाय इती अवरुद्ध, म्हणजे रसवह आणि स्वेदवह श्रोतसांचा अवरोध जो आहे तो ज्वर संप्राप्तीमध्ये त्यांनी सांगितलाय. तसंच चरक चिकित्सा स्थानाचा जो 13वा अध्याय आहे, त्या 13व्या अध्यायामध्ये जो 46 नंबरचा श्लोक आहे 494 पेज नंबर वरती, तिथे त्यांनी काय म्हटलंय, स्नेह पित्तस्य मंदाग्ने हे क्षीणस्य अतिकृष्यस्य वा अत्यंबु पानात नष्टे अग्नो मारुत क्लोमनी संस्थ स्रोतस्सु रुद्ध मार्गेशु. म्हणजे इथे सुद्धा संघ स्वरूपात जे आहे ते स्रोतस्सु दृष्टीचं लक्षण त्यांनी आपल्याला सांगितलंय. तसंच राजेक्ष्म संप्राप्ती असेल किंवा श्रोताची संप्राप्ती असेल किंवा मॉडर्न सायन्स मध्ये जे सांगितलंय की CSF वहनाला जर अडथळा निर्माण झाला तर निर्माण होणारी हायड्रोसिफॅलस सारखी कंडिशन असेल, किंवा मूत्राच्या वहनाला अडथळा निर्माण होऊन युरिनरी रिटेन्शन सारखी कंडिशन असेल, किंवा पुरुषाच्या वहनाला अडथळा निर्माण होऊन येणारी कॉन्स्टिपेशन सारखी कंडिशन असेल, या सगळ्या कंडिशन्स ज्या आहेत त्या संघ ह्या श्रोतसदृष्टी लक्षणामध्ये आपण समाविष्ट करून घेऊ शकतो. आता असा जर संघ भावपदार्थाच्या वहनाला निर्माण झाला तर
त्या भावपद जिथे संघ झालाय त्याच्या अलीकडच्या भागामध्ये काय होणार आहे, तर चरक चिकित्सा स्थानाचा जो 8वा अध्याय आहे त्या 8व्या अध्यायामध्ये जो 58 नंबरचा श्लोक आहे तिथे त्यांनी सांगितलंय बघा 462 पेज नंबर वरती 58 नंबरचा जो श्लोक आहे तिथे त्यांनी काय म्हटलंय, रक्तम विबद्ध मार्गत्वात मांसादी न अनुपपद्यते आमाशयस्थ मुत्क्लिष्टम बहुत्वात कंठमेतीच, आणि याच्या टीकेमध्ये त्यांनी दिलंय की विबद्ध मार्गत्वात इति रक्तस्य मांसादी अभिगमेयु मार्ग स्तन निरोधात मांसाद अभिगच्छद रक्तम मांसाशये एव कृताधिष्ठानम प्रस्रवणम जलमेव विबद्ध मार्गत्वात बहु भवती बहुत्वेन उत्क्लिष्टम द्वारांतर्गमनात कंठमेती। म्हणजे काय झालं इथे, तर रक्ताकडून मांसाकडे पोषक अंश नेणारा जो मार्ग आहे म्हणजे जे मांसवह स्रोतस आहे त्यामध्ये अवरोध निर्माण झालाय, आणि मग परिणाम अपद्यमान असं जे रक्त आहे ते पुढे जाऊ न शकल्यामुळे अवरोधामुळे ते मांसवह स्रोतसातच राहते आणि त्याची प्रमाणापेक्षा जास्त वृद्धी होते, आणि जसं पाण्याच्या वहनाला अडथळा निर्माण झाला तर ते पाणी जे आहे ते विरुद्ध मार्गाने जास्त फोर्सने वाहायला लागतं, तसं हे प्रमाणापेक्षा वाढलेलं जे रक्त आहे ते दुसऱ्या मार्गाने म्हणजे कंठाद्वारे बाहेर यायला लागतं। तसंच हायड्रोनेफ्रोसिस सारखी जी कंडिशन आहे जिथे युरिनरी कॅल्क्युलस मुळे मूत्राच्या वहनाला जर अडथळा निर्माण झाला तर काय होतं की ते मूत्र जे आहे ते बॅक फ्लोने जास्त फोर्सने रिनल पेल्विस मध्ये किंवा रिनल कॅलिसिस मध्ये यायला लागतं, त्याला आपण हायड्रोनेफ्रोसिस म्हणतो। तर ही हायड्रोनेफ्रोसिस सारखी कंडिशन सुद्धा आपण संघ या स्रोतस दृष्टीतून समजून घेऊ शकतो। तसंच मूर्त आवरणाची जी कन्सेप्ट आहे ती सुद्धा आपण संघ या विकृतीला लावू शकतो, म्हणजे वायूच्या वहनाला जर इतर मूर्त घटकांच्या द्वारे अडथळा निर्माण झाला तर आपण वातवह स्रोतसात संघ उत्पन्न झाला किंवा मूर्त आवरण झालं असं सुद्धा आपण म्हणू शकतो, आणि जर आवरण निर्माण झालं किंवा अशा वाताच्या वहनाला जर अडथळा निर्माण झाला तर त्याच्या अलीकडच्या प्रदेशामध्ये काय होतं ते चरक चिकित्सा स्थानाच्या 17व्या अध्यायामध्ये आपण बघितलेलं आहे। 122 नंबरचा जो श्लोक आहे तर त्या 122 नंबरच्या श्लोकामध्ये 538 पेज नंबर वरती त्यांनी दिलंय बघा काय म्हटलंय त्यांनी, उदीर येते वृषतरम मार्ग रोधात जलम यथा तथा अनिलस्तस्य मार्गम नित्य विश्वधरेत, म्हणजे ज्या प्रकारे वाहणाऱ्या पाण्याच्या गतीला अडथळा निर्माण झाला तर ते विरुद्ध मार्गाने जास्त फोर्सने वाहायला लागतं, तसंच वातवह स्रोतसाच्या मार्गात जर अडथळा निर्माण झाला तर जिथे अवरोध निर्माण झालाय त्याच्या विरुद्ध मार्गाने म्हणजे वायू जो आहे तो पुढे पोहोचू शकणार नाही आणि त्याचं वहन जे आहे ते विरुद्ध मार्गाने आणि जास्त फोर्सने व्हायला लागेल, हे वर्णन झालं जिथे अवरोध झालाय त्याच्या अलीकडच्या सिच्युएशनचं। मग जिथे अवरोध निर्माण झालाय त्याच्या पुढे काय होणार आहे, तर चरक चिकित्सा स्थानाचा जो 8वा अध्याय आहे त्या 8व्या अध्यायामध्ये जो 40 नंबरचा श्लोक आहे 461 पेज नंबर वरती तिथे त्यांनी काय म्हटलंय, जी टीका दिलेली आहे की रक्त संशय राजयक्ष्माच्या संप्राप्तीत होतो असं त्यांनी सांगितलंय 40 नंबरच्या श्लोकात, स्रोतसाम संनिरोधाच्या रक्तादीनामच्या संशयात धातुष्माणांच्या अपचयात राजयक्ष्मा प्रवर्तते, आणि त्याची जी टीका आहे उजव्या बाजूच्या कॉलम मध्ये त्यांनी काय म्हटलंय, रक्तादी संशयोपी स्रोतो अवरोधात तथा पोषकरस प्राबल्याच्या ज्ञेय, म्हणजे रक्तक्षयाची इथे दोन कारण दिलेत, मग पोषकरस तर नाहीच आहे म्हणजे पोषकरस ऑलरेडी कमी प्रमाणात आहे आणि स्रोतसांचा अवरोध झाल्यामुळे तो पोषकरस व्यवस्थित म्हणजे अवरोध निर्माण झाल्यामुळे काय झालंय, तर रक्तादी जे पुढचे धातू आहेत त्यांना पोषक अंश मिळालाय आणि शरीरामध्ये शोष जो आहे तो त्या 28व्या अध्यायात जो 60 नंबरचा श्लोक आहे 619 पेज नंबर वरती तिथे त्यांनी म्हटलंय बघा आवरणाच्या भाषेत की करोती आवृत्त मार्गत्वात रसादींश उपशोष आहेत, म्हणजे वाताच्या प्राकृत गतीला अडथळा निर्माण झाला पित्ताच्या किंवा कफाच्या किंवा इतर कुठल्याही मूर्त एंटिटीच्या मॉलिक्युल्समुळे, तर काय होणार आहे की रसादी किंवा रक्ताजी जे धातू आहेत त्यांना पोषक अंश न मिळाल्यामुळे त्यांचा क्षय होणार आहे आणि शरीरामध्ये शोष उत्पन्न होणार आहे। तिसरं जे लक्षण दिलंय ते सिरा ग्रंथी असं दिलंय, म्हणजे सिरा शब्दाने स्रोतस आणि ग्रंथी हा शोथाचा उपलक्षण मात्र शब्द घेतला किंवा स्रोतसांमध्ये कुठेही शोथ किंवा उपलेप किंवा अभिषंदासारखी कंडिशन जी आहे ती आपण सिरा ग्रंथी या लक्षणांवरून समजून घेऊ शकतो, म्हणजे अर्बुद असेल किंवा डीव्हीटी असेल किंवा एम्बोलिझम असेल ते सिरा ग्रंथी या लक्षणामधून आपण समजावून घेऊ शकतो। चौथी जी लक्षण दिले त्यांनी की विमार्ग गमन, या विमार्ग गमनाची टीका चरक विमान स्थानाचा जो 5वा अध्याय आहे
पाचव्या अध्यायातला जो 24 नंबरचा श्लोक आपण बघत होतो 252 पेज नंबर वरती, तिथे त्यांनी काय दिली आहे की विमार्ग गमनम चे यथा मलस्य मूत्र मार्ग गमनम इत्यादी. म्हणजे एक भाव घटक जो आहे तो प्राकृत रित्या त्याच्या स्रोतसातून वहन करायचं सोडून दुसऱ्या भाव घटकाच्या स्रोतसातून जर वहन करायला लागला तर त्याला आम्ही काय म्हणतो की विमार्ग गमन झाले. मग याला सुद्धा मूर्त आवरणाच्या भाषेत आपण मांडू शकतो. चरक चिकित्सा स्थानाचा जो 28वा अध्याय आहे, त्या 28व्या अध्यायामध्ये जो 232 नंबरचा श्लोक आहे 626 पेज नंबर वरती, तिथे त्यांनी काय म्हटलंय, यद्यस्य वायोः निर्दिष्टं स्थानं तत्र इतरौ स्थितौ दोषौ बहुविधान व्याधीन दर्शयेताम यथान्विजान. म्हणजे काय झालंय तर वायूच्या प्राकृत स्थानामध्ये जेव्हा इतर स्थानी स्थित असलेले पित्ताचे किंवा कफाचे मॉलिक्युल यायला लागले तर आम्ही त्याला पित्तानी किंवा कफानी वातावर केलेलं मूर्त आवरण असं म्हणतो, किंवा पित्ताच्या किंवा कफाच्या मॉलिक्युल्स झालेलं हे विमार्ग गमन आहे असं सुद्धा आपण याला म्हणू शकतो. म्हणजे प्रॅक्टिकली अथेरोस्क्लेरोसिस सारखी जी कंडिशन आहे जिथे मेद जो आहे तो प्राकृतरित्या मेदवह स्रोतसातून वहन करायचं सोडून जेव्हा रक्तवह स्रोतसात यायला लागतो तेव्हा अथेरोस्क्लेरोसिस सारखी कंडिशन निर्माण होते. ही झाली सामान्य लक्षणं. याशिवाय पण प्रत्येक स्रोतसाची विशिष्ट अशी दुष्टी लक्षणं सुद्धा त्यांनी वर्णन केली आहेत. म्हणजे चरक सूत्रस्थानाचा जो 28वा अध्याय, त्या 28व्या अध्यायात जो 8 नंबरचा श्लोक आहे, त्या 8 नंबरच्या श्लोकामध्ये जी टीका दिलेली आहे 179 पेज नंबर वरती, तिथे त्यांनी काय म्हटलंय, तत्र रस इत्यादौ प्रकुपितानां दोषाणां इति अनियमेन रसे कुपित्तो वायुर्वा पित्तं वा श्लेष्मा वा संसृष्टा अश्रद्धादीनि कुर्वन्ते. म्हणजे हेतू सेवनामुळे त्याच्यानुसार त्या हेतूंनुसार वाताचा पित्ताचा किंवा कफाचा कुठल्याही दोषाचा प्रकोप झाला आणि त्याने रसाची दृष्टी केली किंवा रसस्थित वात पित्त कफ असे कुठलेही दोष हेतू सेवनामुळे जर दुष्ट झाले तर रसदुष्टीची लक्षणं निर्माण झाली किंवा रस प्रदोष जे व्याधी उत्पन्न झाला असं आपण म्हणू शकतो. मग प्रकुपित झालेले दोष जरी वेगवेगळे असले तरी लक्षण एकच का, म्हणजे रसव स्रोतस दुष्टीमध्ये आपण पाहिलं आता की रस प्रदोषज व्याधीमध्ये कुठल्याही दोषाचा प्रकोप असू शकतो पण लक्षणं जी दिली आहेत ती त्यांनी कॉमन दिली आहेत. अश्रद्धा रुची अस्य वैरस्य असं का, तर त्यांनी टीकेमध्ये दिले बघा त्याच श्लोकाच्या काय म्हटलंय त्यांनी, सती अपि दोष भेदे अत्र आश्रयस्य अभेदात आश्रय प्रभावेण एव अश्रद्धादयो भवन्ति. म्हणजे काय की दोष जरी वेगवेगळे प्रकुपित झालेले असले तरी आश्रय एकच असल्यामुळे सगळ्या रस प्रदोष व्याधीमध्ये अरुची सारखी लक्षणं दिसणार आहेत हे एक मत दिले. आणि दुसरं मत काय दिले टीकेमध्ये खाली, त्याच परम दोष भेदे अश्रद्धात एव वातादिलिंगम विशिष्टम भवती. म्हणजे अरुची हे लक्षण सगळ्याच रस प्रदोष व्याधीमध्ये दिसेल पण वातादी दोष भेदाने त्यांची विशिष्ट लक्षणं सुद्धा दिसतील असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे हेतू सेवनामुळे रसस्थित वाताचा प्रकोप झालेला असेल किंवा वात प्रकोप होऊन रसाची प्रकर्षाने दृष्टी झालेली असेल तर अरुची हे लक्षण दिसणार आहे पण त्यात स्पेसिफिक असं सुद्धा काय लक्षण दिसणार आहे तर कषायास्यता किंवा विरसमुखता ही जी वात प्रधान अरुचीची लक्षणं आहेत ती दिसणार आहेत असं एक मत त्यांनी दिलंय. पण आपण जर रस प्रदोष व्याधींची लक्षणांची लिस्ट बघितली तर त्यात अशी काही लक्षणं आहेत म्हणजे उल्लास आहे, गौरव आहे, तंद्रा आहे जी ऑलरेडी कफ प्रकोपाची कफ स्पेसिफिक अशी लक्षणं आहेत. मग त्यांच्यात दोष वाईज डिफरन्शिएशन करणं जे आहे ते शक्य नाहीये. म्हणून जे पहिलं त्यांनी एक्सप्लेनेशन दिलंय की आश्रय एक असल्यामुळेच लक्षणं एक आहेत एवढंच खरं आहे असं त्यांनी टीकेमध्ये म्हटलंय. बघा खाली काय म्हटलंय, किंवा यथायोग्यतया रसाश्रयीना वातादीना अश्रद्धाधिकम अश्रद्धाधिकरण बोद्धव्यम यतो न गौरवम वातदुष्ट रसे भवितुम अर्हति एतच्च न अतिसुंदरम तेन पूर्व एव पक्ष जायान. म्हणजे त्यांनी जे आधी सांगितलं की रसस्थित दोषांची दुष्टी झाल्यामुळे आश्रय एक असल्यामुळेच कुठल्याही दोषांची जरी दृष्टी झालेली असेल तरी ही सारखी लक्षणं दिसतात एवढं आपल्याला यावरून समजून घ्यायचं. आणि ही स्पेसिफिक लक्षणं जाणून घ्यायचं महत्व काय, तर सुश्रुत सूत्रस्थानाचा जो 24वा अध्याय आहे त्यात 9 नंबरच्या श्लोकात सुद्धा त्यांनी अशाच प्रकारे प्रत्येक धातू स्रोतसाची किंवा धातू प्रदोषज व्याधींची लक्षणं दिलेली आहेत. तर त्याचं महत्व काय ते त्यांनी टीकेत सांगितलंय. काय म्हटलंय त्यांनी, चिकित्सा विशेष विज्ञानार्थम सुख साध्यत्वादी कर्म बोधार्थम च प्रत्येकम रसादी धातु विकारां दर्शयितुमाह तत्र अन्न अश्रद्धा रोचक इत्यादी. म्हणजे
त्यांनी दोन गोष्टी सांगितल्यात, एक तर चिकित्सा विशेष विज्ञानार्थ ही लक्षणं जाणून घ्यायची आहेत आणि सुख साध्यत्वादी कर्मबोधार्थ. मग चिकित्सा विशेष विज्ञानार्थ याची कशी मदत होईल या लक्षणांची, तर ही लक्षणं आपल्याला जर एखाद्या रुग्णामध्ये आढळली तर ती त्या स्पेसिफिक स्रोतसाची दृष्टी आहे हे आपल्याला डिरेक्टली कळणार आहे. आणि मग हेतूंवरून दोष प्रकोप ठरवून आपण दोष प्रशमनार्थ आणि अशा दृश्यांना गामित्व असणारी जर चिकित्सा केली तर ती चिकित्सा जी आहे ती कम्पॅरेटिव्हली फक्त दोष प्रकोपाच्या दृष्टीने केलेल्या चिकित्सेपेक्षा जास्त फलदायी असणार आहे. आणि दुसरा पॉइंट त्यांनी काय दिला की सुख साध्यत्वादी बोधार्थ, म्हणजे एकच प्रकोपित झालेला दोष जर रक्तगामी झालेला असेल तर तो कम्पॅरेटिव्हली सुखसाध्य असेल कुणाच्या, तर तोच दोष प्रकोप जर मज्जागामी झालेला असेल त्यापेक्षा. म्हणजे चरक सूत्रस्थानाचा जो 28वा अध्याय आहे त्या 28व्या अध्यायामध्ये 7 नंबरचा श्लोक आहे 178 पेज नंबर वरती. तिथे त्यांनी काय म्हटलंय, स एव दोष, म्हणजे प्रकोपित झालेला दोष कष्टतम किंवा प्रकारितम कधी होणार आहे त्यासाठी त्यांनी काही पॅरामीटर्स दिले जे आपण आधी पण बघितले होते. तर त्यातलं महत्वाचं कुठलं आहे आजच्या दृष्टीने, तर ते त्यांनी दिलंय की गंभीर अनुगत. तर गंभीर अनुगताची टीका त्यांनी दिली आहे की गंभीर अनुगत ती गंभीर मज्जादी धातुगत, म्हणजे जिथे प्रकोपित झालेला जो दोष आहे तो मज्जा सारख्या गंभीर धातूंमध्ये जर आश्रित असेल तर तो व्याधी जो आहे तो कष्ट साध्य असणार आहे. आणि डायरेक्टली याचं वर्णन चरक चिकित्सा स्थानाचा जो 3रा अध्याय आहे तर त्या 3रा अध्यायामध्ये 83 नंबरचा जो श्लोक आहे 406 पेज नंबर वरती, तिथे आपण बघू शकतो बघा की स्रोतसांच्या इन्व्हॉल्वमेंट वरून आपल्याला साध्या साध्यत्व कसं डिसाइड करता येणार आहे. तर त्यांनी काय म्हटलंय 83 नंबरच्या श्लोकात, रस रक्ताश्रित साध्य मेदो मांसगत शय अस्थि मज्जागत कृच्र शुक्रस्थो नैव सिद्ध्यति, म्हणजे एकच दोष प्रकोप जो आहे तो रस रक्ताश्रित होऊन ज्वराची उत्पत्ती झाली किंवा मांस मेदाश्रित होऊन ज्वराची उत्पत्ती झाली तर तो साध्य असणार आहे, अस्थि मज्जागत झाली तर तो कृच्र साध्य असणार आहे, आणि शुक्रगत जर झाली तर तो असाध्य असणार आहे. म्हणजे उत्तरोत्तर धातूंची जर इन्व्हॉल्वमेंट झाली तर तो व्याधी जो आहे तो असाध्यत्वाकडे जाणार आहे असं त्यांनी सांगितलं. आणि सामान्य लक्षणं जी सांगितली त्यांचा चिकित्सेत कसा उपयोग करणार, तर अतिप्रवृत्ती जर असेल तर अवस्था पाहून आपल्याला त्याची उपेक्षा करायची की स्तंभन करायची हे आपण ठरवू शकतो, किंवा संघ असेल तर तो अवरोध दूर करण्यासाठी स्रोतस शोधनाची चिकित्सा करायची हे आपण ठरवू शकतो. म्हणजे चरक चिकित्सा स्थानाच्या 13व्या अध्यायात आपल्याला माहितीये की 61 नंबरचा जो श्लोक आहे त्या 61 नंबरच्या श्लोकात त्यांनी सांगितलंय 495 पेज नंबर वरती काय म्हटलंय त्यांनी, दोष अति मात्रोपचयात श्रोतो मार्ग निरोधनात संभवती उदरम तस्मात नित्यमेव विरेचय. तिथे नित्य विरेचन का आहे, तर दोषांचा अतिमात्रेत उपचय झालाय आणि स्रोतसांचा अवरोध झालाय, हा स्रोतसांचा अवरोध दूर करण्यासाठी श्रोतसांचं शोधन करण्यासाठी म्हणून नित्य विरेचन हे त्यांनी सांगितले. किंवा शिराग्रंथी सारखं लक्षण असेल तर तिथे वेदनासारखी चिकित्सा करायची आहे, किंवा विमार्ग गमन जर असेल तर ज्या मूर्त घटकाद्वारे अवरोध निर्माण झालाय तो दूर करून त्याची प्राकृत गती एस्टॅब्लिश करणं. म्हणजे चरक चिकित्सा स्थानाचा जो 28वा अध्याय त्या 28व्या अध्यायामध्ये 245 नंबरचा जो श्लोक आहे 627 पेज नंबर वरती, तिथे त्यांनी कफावृत्त वाताची चिकित्सा सांगितली. म्हणजे वाताच्या वहनाला कफाच्या मॉलिक्युलमुळे जर अडथळा निर्माण झालाय तर कफग्न चिकित्सा करायची आहे, आणि कफग्न चिकित्सा करून तो अवरोध दूर झाल्यानंतर वात अनुलोमन म्हणजे वाताची प्राकृत गती एस्टॅब्लिश करायची असं त्यांनी सांगितलंय. हे झालं स्रोतसांच्या दृष्टी लक्षणांच्या बाबतीत. आता स्रोतसांचं महत्व काय आहे, प्राकृत स्रोतसांचं महत्व काय आहे, तर चरक विमान स्थानाचा जो 5वा अध्याय आहे त्या 5व्या अध्यायामध्ये जो 7 नंबरचा श्लोक आहे त्या 7 नंबरच्या श्लोकात 250 पेज नंबर वरती त्यांनी सांगितलंय की तदेत स्रोतसां प्रकृतीभूतत्वात न विकारही उपसृज्यते शरीरम. म्हणजे स्रोतस जर प्राकृत असतील, त्यांचं कार्य प्राकृत अवस्थेत चालत असेल तर विकारांची उत्पत्ती होणार नाहीये, आणि ते जर विकृत झाले तर शरीरामध्ये विकारांची उत्पत्ती होणार आहे. असंच सेम एक्सप्लेनेशन अष्टांगहृदयकरांनी शारीरस्थानाचा जो 3रा अध्याय आहे त्यात 42 नंबरच्या श्लोकात सांगितलंय. काय म्हटलंय त्यांनी, अहित सेवनात आणि दुष्टानि रोगाय विशुद्धानि सुखायच. म्हणजे वरती जसं आपण पाहिलं की विकारांची उत्पत्ती जी आहे ती स्रोतस जर दुष्ट असतील तरच होणार आहे, आणि व्याधीचा जो एक पर्याय सांगितलाय दुःख, तर या दुःखाची टीका त्यांनी देताना म्हटलंय की दुर्दुष्ट आणि खाणी, म्हणजे जिथे स्रोतस दुष्ट झाली आहे त्यांना त्यांनी व्याधी असं म्हटलंय. हे एक महत्व झालं. दुसरं म्हणजे शरीर उपचय बलवर्ण सुख आणि आयुष्य यांच्या प्राप्तीची जर मनुष्याला अपेक्षा असेल तर स्रोतस प्राकृत असणं हे महत्वाचं आहे. बघा म्हणजे चरक सूत्रस्थानाचा 28वा जो अध्याय
त्या 3 नंबरचा जो श्लोक आहे 174 पेज नंबरवरती, तर त्या 174 पेज नंबरवरती त्यांनी काय म्हटलंय, विविध मशितम पीतम लीडम खादितम जंतोरहितम अंतरग्नि संदुक्षित बलेन यथा स्वेन उष्मणा सम्यक विपच्यमानम कालवद अनवस्थित सर्वधातु पाकम अनुपहत सर्वधातु उष्म मारुत स्रोत केवलम शरीरम उपचय बलवर्ण सुखायुषा योजयती शरीर धातून ऊर्जयती उच्च. म्हणजे हे सगळे जर भाव आपल्याला अपेक्षित असतील तर त्यांनी काही गोष्टी प्राकृत असणं महत्वाचं आहे हे सांगितलंय. म्हणजे हितकर आणि काले आहार असणं आवश्यक आहे, जठराग्नि प्रदीप्त असणं आवश्यक आहे, भौतिक अग्नीचं कार्य प्राकृत असणं आवश्यक आहे, धातुअग्नी कार्य प्राकृत असणं आवश्यक आहे, व्यानवायू प्राकृत असणं आवश्यक आहे आणि पोषक अंशाचं वहन करणारे जे स्रोत आहे ते सुद्धा प्राकृत असणं आवश्यक आहे असं त्यांनी दिले. म्हणजे 175 पेज नंबरवरची टीका आहे, त्या टीकेमध्ये खालून 12वी ओळ आहे, त्यात त्यांनी म्हटलंय बघा, अनुपहत इत्यादी अनुपहत आणि सर्व धातूना उष्म मारुत स्रोतांशी यस्य तत्तथा यदा ही एको अपि धातु पाचको अग्नी ही उपहत मारुतो वा धातु पोषक रसवा ही व्यान रूप क्वचित उपहत भवती तथा स्रोतो वा धातु पोषक रसवहम उपहतम स्यात तदा अशीताधिकम धातूनाम अवर्धकत्वात न उपचयाधिकारकम इति भावः. म्हणजे स्रोतसांचं प्राकृत असणं हे या सगळ्या भावांची जर अपेक्षा असेल तर महत्वाचं आहे. तिसरं म्हणजे जीर्ण आहाराची जी लक्षणं सांगितली आहेत, चरक विमान स्थानाचा जो पहिला अध्याय आहे 24 नंबरच्या, चरक विमान स्थानाचा जो पहिला अध्याय आहे त्यात 24 नंबरचा श्लोक आहे, 4 नंबरचा जो उपश्लोक आहे 237 पेज नंबरवरती, तिथे त्यांनी जीर्ण आहाराच्या लक्षणामध्ये एक पॅरामीटर दिले की विवृतेशु च स्रोत सामुखेशु, म्हणजे तृतीय अवस्थापाक जो आहे तो प्राकृत रित्या जर झालेला असेल, शरीरात कटुभावाची उत्पत्ती झालेली असेल आणि कटुरसाची कार्य आपण कालच्या सेशन मध्ये बघताना पाहिलं होतं की मार्गान विवृणती असं एक कटुरसाचं कार्य सांगितलंय. म्हणजे ही स्रोतसमुख विवृत्त असणं म्हणजे स्रोतस प्राकृत असणं हे जीर्ण आहाराचं किंवा स्वास्थ्याचं एक लक्षण म्हणून त्यांनी सांगितलंय. नंतरचं महत्व म्हणजे काय की अव्यात रसाचं परिणमन किंवा वहन अपेक्षित असेल तर स्रोतस प्राकृत असणं हे महत्वाचं आहे. बघा चरक चिकित्सा स्थानाचा जो 15वा अध्याय आहे त्या 15व्या अध्यायामध्ये जो 238 नंबरचा श्लोक आहे 526 पेज नंबरवरती त्याची जी टीका आहे त्यात त्यांनी दिलीय बघा, स्फुटत्वम इति विवृतत्वम विवृतत्वाच्च स्रोतसाम स्रोतोभी वहनेन रसो अव्याहत गती भवती ततश्च न क्लेदम स्रोतांशी यांती. म्हणजे स्रोतस मुख ही विवृत्त असतील, स्रोतस प्राकृत असतील तरच रसाचं वहन जे आहे ते अव्याहत गतीने होणार आहे आणि स्रोतसांमध्ये क्लेदाचा संचय होणार नाही अशाच प्रकारचं वर्णन चरक चिकित्सा स्थानाचा जो 14वा अध्याय आहे त्या 14व्या अध्यायामध्ये जो 87 नंबरचा श्लोक आहे हर्ष चिकित्सेमध्ये 505 पेज नंबरवरती तिथे त्यांनी काय म्हटलंय, स्रोत सुतक्र शुद्धेशु रस सम्यक उपैती तेन पुष्टी बलम वर्णम प्रहर्षश्च उपजायते. म्हणजे स्रोतस शुद्ध असली, स्रोतस प्राकृत असली तरच रसाचं सम्यक वहन होऊन पुष्टी बल वर्ण प्रहर्ष असे सगळे भाव जे आहेत ते शरीरामध्ये आपल्याला निर्माण झालेले दिसणार आहेत. हे झालं फिजिओलॉजिकली. तर पॅथॉलॉजिकली सुद्धा आपल्याला माहिती की व्याधी उत्पत्तीमध्ये आणि निदानामध्ये सुद्धा स्रोतसांचं महत्व, स्रोतसांचं ज्ञान असणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे सुश्रुत सूत्रस्थानाचा जो 24वा अध्याय त्या 10 नंबरच्या श्लोकात त्यांनी सांगितले की कुपितानाम ही दोषाणाम शरीरे परिधावताम यत्र संघ ख वैगुण्यात व्याधीस तत्र उपजायते. म्हणजे प्रकुपित झालेले दोष जेव्हा शरीरात संचार करतात आणि ख वैगुण्यामुळे म्हणजे स्रोत वैगुण्यामुळे जेव्हा त्यांचा संघ होतो त्या ठिकाणी तिथे व्याधीची उत्पत्ती होते. मग या खवैगुण्याचं महत्व काय ते त्यांनी टीकेत दिलंय बघा, वातादीनाम शरीरे प्रसरताम स्थान संश्रयस्य व्याधी नानात्व कारणस्य हेतुम दर्शयन्नाह कुपितानाम इत्यादी. म्हणजे षटक्रिया कालाच्या भाषेत जर सांगायचं झालं तर हे प्रकुपित झालेले दोष जेव्हा कालांतराने प्रसर पावतात आणि ख वैगुण्याच्या ठिकाणी जेव्हा त्यांचा स्थान संश्रय होतो तर या स्थान संश्रयावरून त्या व्याधी व्यक्तीमध्ये विशेषत्व येतं. म्हणजे एकच प्रकुपित झालेला कफ जेव्हा शरीरामध्ये प्रसर होत असताना मेदोवह स्रोतसाच्या ठिकाणी ख वैगुण्य असल्यामुळे तिथे स्थान संशय झाला तर कफच प्रमेह होतो आणि तोच प्रकुपित झालेला दोष शरीरात प्रसर पावत असताना प्राणवह स्रोतसाच्या ठिकाणी ख वैगुण्य असल्याने तिथे स्थान संशय जर झाला तर तो श्वासाची उत्पत्ती करतो. म्हणजे दोष एकच आहे पण व्याधीचं मॅनिफेस्टेशन का बदललं तर ख वैगुण्य बदललं, स्रोतसाची इन्व्हॉल्वमेंट बदलली. तसंच आपण चरक चिकित्सा स्थानाचा जो 28वा अध्याय त्या 28व्या अध्यायामध्ये जो 23 नंबरचा श्लोक आहे 617 पेज नंबरवरती तिथे पण त्यांनी आपल्याला हीच गोष्ट सांगितलीये
काय म्हणतो हेतू स्थान विशेषाचं भवेत व्याधी विशेषकृत म्हणजे हेतू विशेषानुसार आणि स्थान विशेषानुसार सुद्धा व्याधीचं मॅनिफेस्टेशन जे आहे ते बदलणार आहे. जसं व्याधीचं मॅनिफेस्टेशन बदलणार आहे तसं व्याधीची चिकित्सा सुद्धा या दृष्टीने बदलणार आहे. म्हणजे याच चिकित्सा स्थानाच्या 28वा अध्यायातला जो 104 नंबरचा श्लोक आहे त्यांनी तिथे चिकित्सा सिद्धांत सांगताना 621 पेज नंबर वरती म्हटलंय की प्रत्येकम स्थान दुष्यादी क्रिया वैशिष्य माचरेत. म्हणजे एकच प्रकोपित झालेला दोष जर रक्तव स्रोतसामध्ये स्थान संश्रित झाला तर तिथे विरेचन रक्तमोक्षण आणि शीत प्रदेह करायचे जे 92 नंबरच्या श्लोकात दिलंय. आणि तोच प्रकोपित झालेला वात दोष जर अस्थिमज्जा व स्रोतसांमध्ये स्थान संश्रित झाला तर बाह्य आणि अभ्यंतर स्नेह ही चिकित्सा सांगितली. म्हणजे प्रकोपित झालेला दोष एकच आहे पण स्थान संश्रय बदलला, ख वैगुण्य बदललं, स्रोतसांची इन्व्हॉल्वमेंट बदलली की त्यांची चिकित्सा सुद्धा बदलणार आहे. आणि चरक विमान स्थानाचा जो 5वा अध्याय आहे त्यामध्ये त्यांनी स्रोतसांचं ज्ञान असण्याचं अधोरेखित करण्यासाठी एक श्लोक दिलाय शेवटचा 252 पेज नंबर वरती. तिथे त्यांनी काय म्हटलंय केवलम विदितम यस्य शरीरम सर्व भावत शारीर सर्व रोगाश्च कर्मसु न महियती. म्हणजे शरीरातल्या स्रोतसांसारख्या सगळ्या भाव घटकांचं ज्ञान जर असेल तर तो व्यक्ती जो आहे तो चिकित्सेत मोहग्रस्त होणार नाहीये किंवा कन्फ्युज होणार नाहीये असं त्यांनी सांगितलंय. नंतर एक गोष्ट आपल्याला माहिती की दोष जर शाखेत असतील तर त्यांना कोष्ठात आणून मग जवळच्या मार्गाने निर्हरण करायचं असा एक सिद्धांत आपल्याकडे आहे. आणि या दोषांना शाखेतून जर कोष्ठात आणायचं असेल तर श्रोतुमुख विशोधन करायला त्यांनी सांगितलंय. म्हणजे स्रोतस प्राकृत असणं हे दोषांना कोष्ठात ठेवण्यासाठी महत्वाचं आहे. चरक सूत्रस्थानाच्या 28व्या अध्यायात हा रेफरन्स आपल्याला मिळेल. 33 नंबरचा जो श्लोक आहे 180 पेज नंबर वरती तिथे त्यांनी म्हटलंय बघा वृद्ध्या विश्रंदनात पाकात श्रोतुमुख विशोधनात शाखा मुक्त्वा मला कोष्ठम यांती वायोश्च निग्रहात. आणि आपण आधी पण पाहिलं की श्रोतसांचा अवरोध जिथे आहे तिथे तो दूर करण्यासाठी शोधनाची चिकित्सा सांगितली. जसं वमन असेल, विरेचन असेल, निरुह असेल, शिरोविरेचन असेल यांच्या प्रत्येकांच्या सम्यक योगामध्ये श्रोतो विशुद्धी हे लक्षण त्यांनी दिले. म्हणजे आता हा प्रत्येक रेफरन्स जर आपण पाहिला तर खूप वेळ जाईल पण सिद्धिस्थानाचा जो पहिला अध्याय आहे मेनली त्याच्यामध्ये निरुहाची, शिरोविरेचनाची, विरेचनाची, वमनाची जी सम्यक लक्षणं दिली आहेत त्यातलं कुठलंही कर्माचं सम्यक योग जर तुम्ही काढला तर श्रोतो विशुद्धी हे लक्षण आपल्याला दिसणार आहे. हे तर अवरोधाच्या बाबतीत तर आहेच पण चरक चिकित्सा स्थानाचा जो 18वा अध्याय आहे त्या 18व्या अध्यायामध्ये 187 नंबरचा जो श्लोक आहे जिथे क्षयज कासाची चिकित्सा त्यांनी सांगितली आहे. पाचशे 47 पेज नंबर वरती तिथे क्षयज कासाची चिकित्सा त्यांनी काय म्हटलंय दीपनम ब्रूहणम चैव श्रोतसामच विशोधनम व्यत्यासात क्षय कासिभ्यो बल्यम सर्वम हितम भवेत. इथे श्रोतस शोधन का करायचंय तर संप्राप्ती क्षयज आहे तरी सुद्धा अग्नीचा विचार करून ब्रूहन करायचंय. आणि ब्रूहन जर जास्त प्रमाणात झालं आणि श्रोतसांमध्ये अवरोध उत्पन्न झाला तर श्रोतस शोधन असं व्यत्यासात त्यांनी सांगितले. किंवा रसाचं सम्यक अभिवहन करण्यासाठी श्रोतस शुद्ध असणं आवश्यक आहे म्हणून श्रोतस शोधन करून रसाचं सम्यक अभिवहन करून त्या दृष्टीने ब्रुवन करणं सुद्धा कदाचित त्यांना इथे अपेक्षित असू शकतं. नंतर अनुक्त व्याधीचं जे आपण लेक्चर ऐकलं होतं त्यामध्ये सरांनी सांगितलं होतं की रसायन म्हणजे काय तर रसाचं आयन म्हणजे रसाचा मार्ग प्राकृत असणं म्हणजे स्रोतस प्राकृत असणं ज्याद्वारे रसाचं अभिवहन प्राकृतरित्या झालं तरच उत्तर धातूंचं पोषण होऊन त्याचं वर्धन होणार आहे. म्हणजे रसायनाच्या दृष्टीने सुद्धा स्रोतसांचं ज्ञान असणं महत्वाचं आहे. आणि आपल्याला माहिती की ख वैगुण्यावर कार्यकारी ठरणारी अशी रसायन चिकित्सा किंवा अपुनर्भव चिकित्सा जी आहे ती प्रत्येक स्रोतसानुसार आपण डिसाइड करू शकतो. ही जी आहेत ही सगळं वर्णन जे आपण पाहिलं की हे ग्रॉसली जी स्रोतस वर्णन केली आहेत विमान स्थानात त्याच्याबद्दल पाहिलं पण या स्रोतसांच्या व्यतिरिक्त सुद्धा चरक संहितेत काही स्रोतस वर्णन केली आहेत. म्हणजे जसं मनोवह स्रोतस आहे तर चरक चिकित्सा स्थानाचा जो 9वा अध्याय आहे त्या 9व्या अध्यायामध्ये जे 5 नंबरचा श्लोक आहे 468 पेज नंबर वरती तिथे त्यांनी म्हटलंय की प्रकोपित झालेले जे दोष आहेत ते मनोवह स्रोतसात अधिष्ठान करतात. आणि या मनोवह स्रोतसात अधिष्ठान करतात या श्लोकाची टीका त्यांनी खाली दिली आहे. श्रोतांशी चे मनोवहा नीती अनेन हृदय देश संबंधी धमन्य विशेषेण मनोवहा दर्शयते. म्हणजे या मनोवह स्रोतसाचं त्यांनी स्थान सुद्धा सांगितलंय की मन जे आहे ते विशेषत्वाने हृदयाच्या ठिकाणी निवास करत असल्यामुळे हृदयाशी संबद्ध अशा 10 ज्या धमन्या आहेत ते मनोवह स्रोतसाचं स्थान आहे. आणि असंच मनोवह स्रोतसाचं वर्णन चरक निदान स्थानाच्या 7व्या अध्यायात सुद्धा आलंय.
चरकसूत्र स्थानाचा जो 24वा अध्याय आहे जिथे मद मूर्छा आणि संन्यासाचं वर्णन केलंय तिथेच मनोवह श्रोतसाला संज्ञावह श्रोतस असा सुद्धा पर्याय दिलाय. आणि चरक इंद्रिय स्थानाचा जो 5वा अध्याय आहे तर त्या 5व्या अध्यायामध्ये 41 नंबरचा जो श्लोक आहे त्याच्या टीकेमध्ये सुद्धा त्यांनी मनोवह श्रोतसाचं अशाच प्रकारचं स्थान म्हणजे हृदय संबंधी दशधमनी जे आहे ते मनोवह श्रोतसाचं स्थान आहे असं म्हणून त्याचं वर्णन केलंय. दुसरं जे आहे ते इंद्रिय वह श्रोतस आपण बघितलं की चरक सिद्धिस्थानाचा 9वा जो अध्याय आहे तर त्या 9व्या अध्यायामध्ये जो 4 नंबरचा श्लोक आहे तर 4 नंबरच्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं होतं की इंद्रिय शिरसी इंद्रिय आणि इंद्रिय प्राणवाहानीच्या श्रोतांशी सूर्यमेव गभस्तयस संश्रितानी. म्हणजे ही इंद्रिय वह श्रोतस सुद्धा जी आहेत ती शिरस्थ आहेत. आणि याच श्लोकामध्ये त्यांनी मर्म स्रोतसांचा सुद्धा उल्लेख केलाय. टीकेमध्ये जे डाव्या बाजूचा कॉलम आहे त्या डाव्या बाजूच्या कॉलम मध्ये खालून 5वी ओळ आहे. तरी मर्म स्रोतस म्हणजे काय तर मर्म संबद्धानी मर्म पोषकानी वा श्रोतांशी मर्म संज्ञक आणि श्रोतांशी म्हणजे या मर्मांचं त्रिविध मर्म जे दिलेत त्यांच्या पोषणासाठी सुद्धा विशिष्ट स्रोतस आहेत हे त्यांनी सांगितलंय. या व्यतिरिक्त सुद्धा ओजवह स्रोतसाचं वर्णन आहे. सुश्रुतांनी अश्रुवह स्रोतसाचं वर्णन केलंय. माधव निदानांनी स्वरवह स्रोतसाचं सुद्धा वर्णन केलंय. मग ह्या उक्त स्रोतसांच्या ज्ञानावरून आपल्याला काय कळालं की शरीरातले जे जे असे घटक आहेत जे सर्व शरीरचे नाहीत त्यांच्या उत्पत्ती विनाशाची सायकल सुरू आहे. ज्यांना त्यांच्या उत्पत्तीसाठी किंवा अभिव्यक्तीसाठी क्षयवृद्धी मॅनिफेस्ट करण्यासाठी त्यांच्या पोषकांशाचं योग्य प्रमाणात सिलेक्शन करण्यासाठी त्याचं अभिवहन करण्यासाठी त्याचं परिणमन होण्यासाठी उत्तर धातूच्या पोषणासाठी किंवा त्याच्या निर्हरणासाठी त्याच्या स्रोतसाची अपेक्षा आहे. म्हणजे जसं वसा असेल किंवा लसिका असेल किंवा एन्झाइम्स असतील हॉर्मोन्स असतील वेगवेगळे बॉडी सिक्रेशन्स असतील त्या सगळ्यांची स्रोतस जी आहेत ती शरीरामध्ये आहेत. म्हणजे एक जर अनुक्त स्रोतस म्हणून आपण बघायचं झालं तर लसिका नावाची जी एंटिटी आपण मागच्या लेक्चरमध्ये पण बघितली होती चरक शरीर स्थानाच्या 7व्या अध्यायातला जो 15वा श्लोक आहे तिथे त्यांनी त्याचं वर्णन केले की त्वक मांसांतरे व्रणगतम लसिका शब्दम लभते. म्हणजे याचं स्थान जे आहे ते स्पेसिफिक आहे. आणि अष्टांग हृदयकारांनी आपल्याला माहिती की तो रसाचा मल आहे म्हणून मल स्वरूपात त्याचं वर्णन केलंय. म्हणजे त्याची उत्पत्ती आहे त्याच्या नाशाची प्रक्रिया आहे त्याला पोषणासाठी अभिवहनासाठी निर्हरणासाठी त्याची क्षयवृद्धी मॅनिफेस्ट करण्यासाठी लसिका वह स्रोतस जे आहे ते शरीरात असणारच आहे. आणि कदाचित त्याचं मूल स्थान त्वचा किंवा मांस असू शकतं कारण त्याची दृष्टी झाल्यानंतर त्याची रिफ्लेक्शन त्याचं मॅनिफेस्टेशन आपल्याला इथे दिसणार आहे. आणि तो उदकाचा एक भाग असल्यामुळे त्याची दृष्टी लक्षणं त्याची दृष्टी हेतू किंवा त्याची चिकित्सा जी आहे ती उदक वह स्रोतसाच्या दृष्टी लक्षणं हेतू आणि चिकित्सेसारखी असू शकते. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं तर स्रोतसांचं कार्य काय आहे स्रोतसांचं महत्व काय आहे स्रोतसांचं मूल स्थानचं वर्णन कशा पद्धतीने केलेलं आहे ते जाणून घेण्याचं महत्व काय आहे स्रोतस दृष्टीचा परिणाम शरीरावर काय होतो ह्या स्रोतस दृष्टीच्या परिणामी कुठली लक्षणं शरीरात दिसतात हे स्रोतस जाणून घेण्याचं महत्व काय आहे या यथास्थूल वर्णन केलेली जी स्रोतस आहे त्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा संहितेत वर्णन केलेली इतर स्रोतस कुठली आहेत आणि या उक्त स्रोतसांच्या ज्ञानावरून शरीरामध्ये उपस्थित असलेली पण शास्त्रात वर्णित नसलेल्या अशा अनुक्त स्रोतसांचं ज्ञान आपण कसं करून घेऊ शकतो हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिलं. एक 2 मिनिट फक्त सगळ्यांचा वेळ घेते. आजचा व्याख्यानमालेचा 25वा सेशन आहे. तर ह्या उपक्रमाची संकल्पना मांडणारे आणि या उपक्रमाची कंटिन्युटी राहण्यासाठी आणि त्यात वारंवार इम्प्रुव्हमेंट व्हावी या दृष्टीने आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करणारे आदरणीय वैद्य प्रसाद कुलकर्णी सरांचे मी आभार मानते. आणि मीटिंग आय डी जनरेट करण्यापासून ते व्हिडिओ अपलोड करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी प्रॉम्प्टली करणाऱ्या ऑर्गनायझिंग टीमचे सुद्धा आभार मानते. आणि जास्तीत जास्त वैद्यांनी सरांच्या आणि गेस्ट लेक्चर देणाऱ्या सगळ्या वैद्यांच्या ज्ञानाचा फायदा करून घ्यावा अशी त्यांना विनंती करते. आणि मला इथे बोलण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सरांचे पुन्हा एकदा आभार मानते. थँक्यू. धन्यवाद मॅडम. एक क्वेश्चन आहे. वेगवेगळे असतील की
म्हणजे स्वतःसातल्या भावपदार्थाची अतिप्रवृत्ती झाली आहे की संघ झालाय की शिराग्रंथी झालीय की विमार्गमन झालंय, म्हणजे गामित्व आपल्याला डिसाईड करायचंय ते नो डाऊट त्या धातूवरून डिसाईड होणार आहे, पण श्रोतसदृष्टीचं लक्षण कुठलं आहे ते सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक वेळी पुरुष श्रोतसाची दृष्टी आहे तर ती दृष्टी आहे म्हणून कुटजाचा वापर करणं किंवा बिल्वाचा वापर करणं किंवा हरितकीचा वापर करणं हे तिन्ही द्रव्य जे आहेत ते पुरुष श्रोतोगामी आहेत. पण जर पुरुष श्रोतसाच अतिप्रवृत्ती हे लक्षण आहे आणि रुग्ण जो आहे तो बलमांस क्षीण असा आहे तर आपण तिथे हरितकीचा प्रयोग करू शकणार नाहीये. तिथे आपल्याला कुटजासारखं जे औषध आहे तेच वापरायला लागणार आहे. म्हणजे गावित्वावरून जरी काही द्रव्य आपल्याला स्पेसिफिक माहिती असली तरी स्रोतसाचं दृष्टी लक्षण हे सुद्धा बघणं तेवढंच महत्वाचं आहे असं मला वाटतंय. दुसरा क्वेश्चन आहे की प्लीज एक्सप्लेन कोष्ठ शाखा गती इन रिलेशन टू स्रोतसा. म्हणजे दोष जे आहेत त्यांची कोष्ठातून शाखेत आणि शाखेतून कोष्ठात नॅचरली गती होत असते असं त्यांनी सांगितलंय. पण जेव्हा शोधनाची आपल्याला अपेक्षा आहे किंवा प्राकृतरित्या दोष जे आहेत ते कोष्ठात असणं अपेक्षित आहे, मग जर ते शाखेत असतील तर अशा वेळी ते शाखेतले दोष जे आहेत ते कोष्ठात आणून जवळच्या मार्गाने त्यांचं निर्वारण करणं ही चिकित्सेमध्ये त्यांनी सांगितले. आणि जर असे दोष शाखेत असतील आणि त्यांना कोष्ठात जर आपल्याला आणायचं असेल तर श्रोतसांच्या मार्गामध्ये जो अवरोध आलेला आहे तर तो श्रोतसांच्या मार्गातला अवरोध जर दूर झाला तर ते दोष जे आहेत ते शाखेतून कोष्ठात येतात असं एक कारण त्यांनी सूत्रस्थानाच्या 28व्या अध्यायात सांगितलंय. आणि दुसरं जे आहे की त्यामध्येच त्यांनी एक पॅरामीटर पण दिलेला आहे की वृद्धी, म्हणजे जर श्रोतसां अभिशंद किंवा वृद्धी असं सुद्धा एक पॅरामीटर, म्हणजे हे दोन कॉन्ट्राडिक्टरी आहेत पण तरी सुद्धा त्यांनी एकाच श्लोकामध्ये ते दिलेलं आहे तर यावर अजून चिंतन करून मी सांगण्याचा प्रयत्न करेल.